हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज सहा जून दोन हजार तेवीस माझं नाव आहे महेश आपण रेग्युलरली द दहिंदूचं डिस्कशन करत असतो आणि ते आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून सो so, लेक्चरला सुरुवात करूया त्याच्या अगोदर जर वन टू वन झूमचं जे काही सेशन आपलं सुरू आहे प्रत्येक विद्यार्थ्यासोबत त्याला तुम्ही आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेलं आहे तो फॉर्म भरून स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी टोटल हा जो प्रोग्राम आहे तो टोटल फ्रीमध्ये प्रोग्राम मी लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये मराठी विद्यार्थ्यांना इंडिव्हिजुअली झूम मीटिंगच्याद्वारे मी भेटून त्यांना बेसिक काय कॉन्सेप्ट आहेत स्पर्धा परीक्षा करत असताना लक्षात ठेवायच्या त्या फॉलो करायच्या त्याच्याविषयी मार्गदर्शन करत असतोय जेणेकरून जो विद्यार्थी प्रिपेरेशन करतोय ते तो पहिल्या दिवसापासून करेक्ट पाथवरती त्याचं प्रिपरेशन असायला पाहिजे जर करेक्ट पाथने आपण वाटचाल करेल तरच आपण त्या ध्येया इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकेल नाहीतर मग तो विद्यार्थी भटकण्याची शक्यता जास्त असते जे अनेक विद्यार्थी जे रिजनल मीडियामधून प्रिपेअर करत त्यांच्याविषयी आपण बघत असतो सो अजूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या लेक्चरची सुरुवात करण्याच्या अगोदर स्टडी रिवॉल्यूशन जो चॅनल आहे आपला टेलिग्रामचा तो तुम्ही जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या इथं क्यू आर कोड पण दिलेला आहे तो स्कॅन केला तर डिरेक्टली तुम्ही तो, तो चॅनल जॉईन करू शकताय आणि त्याचा बेनिफिट असा आहे की तिथं नोट्स वगैरे अपलोड मी करत असतोय वेगवेगळे जे मराठी विद्यार्थ्यांसाठी प्रोग्राम येणार आहेत भविष्यामध्ये त्याच्यात तिथं अपडेट तुम्हाला मिळत असतात त्याचा बेनिफिट तिथं तुम्ही घेऊ शकताय त्याचबरोबर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप्स इथं बनवले जाणार आहेत ज्यांची अँसर रायटिंगची प्रॅक्टिस आपण घेणार आहोत त्या ग्रुपवरती विशेष करून मराठी विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये टार्गेट केलं जाणार आहे सो so, तुम्ही अजूनपर्यंत जॉईन केलं नसेल तर तुमच्यासाठी बेनिफिशल होईल तुम्ही जॉईन करून घ्या लेक्चरची सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला लेक्चरचा एक स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे की डिस्कशन कोण कोणत्या कशा स्वरूपाचं असतं ते स्ट्रक्चर असं आहे की पहिल्यांदा आपण एरुटेल डिस्कस करत असतो त्यानंतर टेक्स्ट अँड कॉन्टेक्टचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे इश्यूज खूप सोप्या भाषेमध्ये डिस्कस केलेले असतात Text है। चा ते टेक्स्ट कॉन्टेक्टचा विषय आपण डिस्कस करत असतोय त्यानंतर सायन्सचा एक पार्ट असतो त्याच्यामध्ये रोजच्या द हिंदूमध्ये एखादी कॉन्सेप्ट आपल्याला सांगितलेली असते ती कॉन्सेप्ट आपण डिस्कस करत असतोय एक इनोव्हेशन डिस्कस करत असतो आणि त्यानंतर ज्या काही हिंदूला महत्वाच्या न्यूज आहे त्या न्यूज एक एक करून आपण डिटेलमध्ये एक्झामचं त्या एक्झामच्या दृष्टीतून त्याचं काय महत्व आहे हे आपण डिस्कस करत असतो सो आजचा so, जो सहा जून दोन हजार तेवीसचा हिंदू आहे तो डिस्कस करायला सुरुवात करूया सो हिअर वी गो पहिलं जे डिस्कशन आहे आपलं पहिलं जे एरुटरला आहे ते एरुटेरला आहे दिल्लीमध्ये जे काय रेस्ले रिस्लर प्रोटेस्ट करत आहेत आणि त्याच्यामध्ये दिल्ली पोलीस कशा पद्धतीनं जे काय एफ आय आर करण्यामध्ये पहिल्यांदा डिले झाला त्यानंतर चार्जशीट फाईल करण्यामध्ये डिले होते त्यानंतर त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यामध्ये डिले डिलेरतोय मग त्याच्यामध्ये एक्झॅक्ट इंडियन पिनल कोडमध्ये पोक्स ऍक्टमध्ये प्रोव्हिजन काय दिलेले आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याच्याबद्दल काय सांगतो हे लेखकानं खूप चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला समजावून सांगण्याचा या एरुटेलच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे तर याच्या अगोदर पण आपण अनेक वेळा हा इशू जो आहे रेसलिंगचा जे गोल्ड मेडलिस्ट आहेत ऑलिम्पिकच्या साक्षी मलिक आहे विनेश फोगट आहे त्यानंतर बाकी रेसलर्स आहेत ते जे काय प्रोटेस्ट करत आहेत ते वारंवार न्यूजमधला असणारा विषय आहे त्याच्यावरती अनेक वेळा आपण डिस्कशन केलेलं आहे की त्याच्यातून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय काय घ्यायचं आहे परंतु एअरटेलमध्ये त्याच्यापेक्षा वेगळं खूप चांगल्या पद्धतीनं डिस्कस केले गेले ते म्हणजे इंडियन पिलड पिनल कोडमधल्या प्रोविजन्स काय काय आहेत सी आर बी सीमधल्या प्रोविजन्स काय काय आहेत पोक्सो ऍक्ट मधल्या त्याच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स काय काय त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाची वेगवेगळी जजमेंट सुद्धा त्याच्या रिलेटेड याच्या अगोदर आलेली आहेत मग ती जजमेंट सुद्धा लेखकाने अंडरलाईन करून सांगितले ते ती आपल्या तर एक्झामच्या दृष्टीतून महत्वाचं होऊन बसतात आता पहिल्यांदा आता तुम्हाला सगळ्यांनाच जे काय रेसलर्स आहेत त्यांचा जो काय इशू चालू आहे तो त्या इशूची इन्फॉर्मेशन असणं हे म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तरी पण थोडक्यात मी इन्फॉर्मेशन सांगतो की आपल्या भारत देशामध्ये रेसलिंग मध्ये जे प्रॅक्टिस करतायत विद्यार्थी ऑलिम्पिकसाठी प्रिपेअर करतायत एशियन चॅम्पियनसाठी प्रिपेअर करतायत नॅशनल गेमसाठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे आता हे जे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे ना त्याचा एक खरं तर अध्यक्ष असतो एक प्रेसिडेंट असतो व्हाईस प्रेसिडेंट असतो बाकी त्याची बॉडी असते त्यांचं काम असतंय की रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया जे आहे ते व्यवस्थितरित्या नियमानुसार चालत राहावं आता हे जे रेसलिंग फेडरेशनचे प्रेसिडेंट आहेत ते ब्रिजभूषण शरण सिंग आहेत ज्यांच्यावरती जे की रेसलर्स आत्ताचे आहेत त्यांनी आरोप लावलेले आहेत की हे मुलींचे सेक्शुअल हॅरेसमेंट करतात मुलींना अॅब्युज करतात आणि यांच्यावरती अनेक लहान मुलींचे सुद्धा सेक्शुअल हॅरेसमेंट केलेला खरंतर आरोप लावलेले आहेत मग आता हे आरोप जे आरोप आहेत याच्या म्हणजे यांची जे ॲक्टिव्हिटीज होती याच्या विरोधात रेसलर्स आता मैदानात उतरलेले आहेत आणि ते प्रोटेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे चेहरे जे आहेत ते विनेश फोगट आहे त्याच्यामध्ये साक्षी मलिक आहे त्यानंतर बाकीचे जे काय महत्वाचे रेसलर्स आहेत ते रेसलर्स आपल्याला पाहाव्याच मिळतात जेणे म्हणजे याला आणखी महत्व येण्याचं कारण काय आहे जास्त कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा जास्त न्यूजचा मुद्दा बनण्याचं कारण काय तर साक्षी मलिकचा आपण विचार केला तर आपल्या भारतातली खरंतर पहिली महिला रेसलर्स गोल्ड मेडलिस्ट आहे ऑलिम्पिकमधले असं आपण तिच्या विषय बोलत असतो त्याचबरोबर विनेश फोगाट आहे एशियन चॅम्पियनशिप मेडलिस्टही मेडलिस्ट आहे आणि बाकी जे जेंट्स रेसलर सुद्धा आहेत ते सुद्धा खरं तर ऑलिम्पिक मेडलिस्ट आहेत काही जण एशियन गेमचे मेडलिस्ट आहेत नॅशनल गेम, गेम खेळलेले आहेत काही जण यांनी असा आरोप केलेला आहे की हे जे ब्रुजभूषण सिंग शरण सिंग आहेत ते तिथं मनमानी करत असत आहेत मुलींची हरेसमेंट करत असतात त्याचबरोबर त्या मुलींना स्वतःच्या घरी सुद्धा बोलवून त्यांची खरं तर सेक्शुअल त्यांचं खरं तर एक्सप्लॉयटेशन केलं जातं अशा पद्धतीचे आरोप या ब्रुजभूषण शरण सिंगवर लागलेले आहेत आणि आणखी एक कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा काय की ब्रिजभूषण शरण सिंग जो हा व्यक्ती आहे हा खरंतर पार्लमेंटरी मेंबर आहे त्याचबरोबर हा बिलॉंग करतो भारतीय जनता पार्टी या पक्षातून आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचंच सरकार सेंटरमध्ये आहे म्हणजेच मोदी जे प्राईम मिनिस्टर आहेत ते सुद्धा बिलॉंग कुठून करतात बीजेपी मधून बिलॉंग करतात मग कुठंतरी आरोप लावला जातोय की बी जे पी सरकार जे आहे ते खरंतर बृजभूषण सिंग जे ॲक्टिव्हिटीज त्याने केलेली आहे जे काही रेस्लर प्रोटेस्ट करत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याचा बचाव करण्यासाठी त्याचबरोबर या ब्रुजभूषण शरण सिंगवरती पहिल्यांदा दिल्ली पोलिसांवरती आरोप लागले की त्यांनी एफ आय आरच घ्यायला तर त्याच्यामध्ये काम चुकारपणा केला किंवा एफ आय आर घेतली नाही परंतु त्याच्यानंतर ना आता एफ आय आर दाखल झाली परंतु आता अजूनपर्यंत त्याचं इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर कम्प्लीट झालेलं नाहीये ब्रुजभूषण शरण सिंगला अटक झालेली नाहीये आणि कोणत्याही प्रकारे चार्जशीट कशा पद्धतीनं दाखल केलेली त्याचं कोणत्याही प्रकारे विवरण आणखी दिल्ली पोलिसांनी दिलेलं नाही म्हणजे कुठंतरी इथं लूफ होल आहे हे आपल्याला समजावून लेखकाने सांगायचा प्रयत्न केलाय तर इथपर्यंत हा जो खरं तर सिक्वेन्स आहे घटनांचा तो सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे सगळ्यांना पण इथून पुढं आपल्याला बाबा एफ आय आर घ्यायला लेट होतोय तर त्याच्या त्याच्यासाठी मग दिल्ली पोलिसांचं काय रेस्ट्रिक्शन्स आहेत काय त्याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर इंडियन पिनल कोड मध्ये प्रोव्हिजन्स बघावे लागतात की एखादी एफ आय आर जर घेत नसेल पोलीस स्टेशनमध्ये आपली एफ आय आर जर घेत नसतील तर त्याच्या अगेन्स्ट आपण कुठे जाऊ शकतो त्याचबरोबर आता त्या बृजभूषण शरण सिंगला अरेस्ट होत नाही तर एखाद्या आरोपीला अरेस्ट करण्याची जी काही प्रोसिजर आहे किंवा क्रिमिनलला एखादा क्रिमिनल आहे तर त्याला हाताळण्याची जी काय प्रोसिजर आहे ती इंडियन सॉरी क्रिमिनल प्रोसिजर कोड जो आहे आह आपला सीआरपीसी ज्याला आपण म्हणतो त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आपल्याला दिलेली आहे मग त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये काय प्रोव्हिजन्स आहे या प्रोव्हिजन्स लेखकाने याच्यामध्ये सांगितलेले म्हणजे आतापर्यंतची जी स्टोरी आपल्याला माहिती होती त्याच्यापेक्षा पुढे जाऊन लेखकाने एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे जे की आपल्या दृष्टीतून खूप महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीतून खूप महत्वाचे आहे मग ही जी स्टोरी आहे सगळ्या सगळी त्याला आधार इंडियन पिनल कोर्ड सीआरपीसी कसा आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या काय गाईडलाईन्स आहेत हे काय दिले हे आपण या, या एअरहोटेलच्या खरंतर वन टू वन लाईनमध्ये खरंतर बघणार आहे लाईन टू लाईन ज्यावेळेस आपण डिस्कस करतो त्यावेळेस सो लाईन टू लाईन डिस्कशनमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की हे जे घटनाक्रम आहे ते विशेष करून आपल्याला उठपासून खर तर पाहाव्यास मिळतोय आता इथं पहिल्यांदा काय आहे की अठ्ठावीस एप्रिलला अठ्ठावीस एप्रिल, एप्रिल दोन हजार तेवीसला फायनली इव्हेंच्युअली दिल्ली पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतली आता ही जी एफ आय आर दाखल करून घेतली हे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस रेसलर जातात आणि एक पिटिशन दाखल केली जाते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला इंटरव्हेन्शन करावं लागतं आणि त्याच्यानंतर दिल्ली पोलिसांना पिटिशन सॉरी जे काय फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे ज्याला शॉर्टमध्ये आपण एफ आय आर म्हणतो ती एफ आय आर दाखल करून घ्यावं लागते आणि ती दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक कॉन्ट्रॉवर्सियल मुद्दा हा होता किंवा ज्वलंत मुद्दा हा होता की त्याच्यामध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स जो पॉक्सो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत खरंतर एक ऑफेन्स लागलेला आहे ब्रिजभूषणच्या विरोधात मग हे सगळं झाल्यानंतर पुढं काय होतं की पुढं सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट देऊन लेखक काय सांगतो आपल्याला ती जी केस आहे ती आहे ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश अँड ऑदर्स दोन हजार चौदाची केस आहे त्याच्यामध्ये म्हटले की नॉन कॉग्निझेबल साठी एक वेगळी प्रोव्हिजन आहे नॉन कॉग्निझेबल मध्ये वेगळी तर एफ आय आर नोंद करून घेण्याच्या अगोदर नॉन कॉग्नि कॉग्निझेबल ऑफेन्स सारखी एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये फक्त ज्या घटना झालेल्या असतात तुमच्या बरोबर त्या तुमच्याकडून लिहून घेतल्या जातात म्हणजे तुमच्याकडून तर त्या ऐकून घेतल्या जातात आणि त्या कागदावरती लिहून काढल्या जातात त्याच्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत असते एफ आय आर वगैरे ते नंतरची गोष्ट आहे परंतु जर त्याच्यामध्ये एक खरंतर आपण म्हणू शकतोय एक जास्त हिनियस क्राईम असेल किंवा रेप सारखा क्राईम असेल किंवा मग सेक्शुअल ऑफेन्स असेल आणि लहान मुलांचा त्याच्यामध्ये काय समावेश येत असेल विक्टीम म्हणून तर त्याच्यामध्ये रुल्स अँड रेग्युलेशन हे मँडेट आहेत ते खरंतर तोडले जाऊ शकत नाहीत असं सुप्रीम कोर्टानं दोन हजार चौदाच्या या केसमध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा इथं कुठंतरी ते तोडल्यासारखं आपल्याला वरवर पाहता दिसतं त्याचबरोबर द इन्सिस्टन्स इन्सिस्टन्स ऑफ द दिल्ली पोलीस ऑन होल्डिंग प्रिलिमिनरी इन्क्वायरी अँड डिले इन रजिस्टरिंग केसेस डज नॉट सेम टू बी जस्टिफाईड आता याच्यामध्ये काय केलं जाते पहिलं तर एफ आय आर नोंद दिल्ली पोलीस जे आहे ती एफ आय आरच नोंद करून घेत नाही मग त्याच्यासाठी जे रेसलर्स आहेत ते कुठं जातात सुप्रीम कोर्टात जातात मग सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतर हे एफ आय आर दाखल करून घेतात परंतु एफ आय आर दाखल करून घेणं हे काय त्याचं सोल्युशन नाही आहे एफ आय आर दाखल केल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते तर ज्याच्या विरुद्ध एफ आय आर आहे त्याची चौकशी होते म्हणजे एफ आय आरमध्ये मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलेले ती खरी आहे काय खोटी आहे हे पडताळून बघायचं असतं हे काम असतं पोलिसांचं म्हणून तुम्ही कधी कधी बघितलं असेल पोलीस एफ आय आर लिहून घेत नाहीत तिथं समजूत काढून खरं तर त्या विक्टीमला घरी पाठवण्याचा प्रयत्न करतात कधी कधी धमकावण्याचा पण प्रयत्न करतात त्याचं कारण एक हे सुद्धा आहे की एफ आय आर नोंदवल्यानंतर पोलिसांना काम लागतं की त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून साठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्याविषयी चार्जशीट जी आहे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करायची असते आता हा जो साठ दिवसाचा सा जे काही लिमिट आहे ती आता मग काही केसेसमध्ये वाढवलेलं आहे काही केसेसमध्ये कमी केलेलं आहे त्यामुळे आपण प्रमाणी जे काय आपण स्टँडर्ड जो काही डिले म्हणू शकतो किंवा स्टँडर्ड जे काय टाइम फ्रेम म्हणू शकतो इन्व्हेस्टिगेशनचा तो साठ दिवसाचा सा दिलेला आहे मग आता हे एफ आय आर केल्यानंतर या साठ दिवसामध्ये अपेक्षित आहे की दिल्ली पोलिसांनी याच्याविषयी सगळी जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते कम्प्लीट करायला पाहिजे आणि लवकरात लवकर चार्जशीट दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल करायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत दिल्ली पोलिसांकडून ते होताना दिसत नाही त्यामुळे कुठंतरी हे जस्टिफाईड नाहीये असं लेखक म्हणतोय आणि त्या सगळ्यांना माहिती आतापर्यंत आपण बघत आले होते पुढे जाऊन खेळाडूंनी आणखी एक मागणी केली होती की नार्को अनालिसिस टेस्ट करायला पाहिजे जो काय आरोपी आहे ब्रजभूषण सिंग त्याचा पण नार्को अनालिसिस टेस्ट करा आणि आम्ही जर चुकीच्या आरोप त्याच्यावरती लावत असेल असं अथॉरिटीला वाटत असेल तर आमचं पण नार्को टेस्ट करा त्याच्यामध्ये समजून आपल्याला येईल की कोण खरं बोलतंय आणि कोण खटं बोलतं खोटं बोलतंय हे पण आपल्याला खरंतर महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे लेखकाने अंडरलाईन केलेलं आहे की सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका दोन हजार दहाची केस आहे आणि याच्यामध्ये ज्युडिशरीने सांगितलं होतं की टेस्ट जे असते ना ते टेस्ट कधी आरोपीचे होत नसते नार्को टेस्ट कोणाचे होत असते एक तर जो एव्हिडेन्शियल पर्सन आहे त्याचे नार्को टेस्ट होते विटनेस वगैरे त्याला आपण म्हणतो परंतु जो खर तर सस्पेक्ट आहे सस्पेक्ट आपण म्हणू शकतोय सॉरी जे टेस्ट नार्को अनालिसिस टेस्ट आहे ना ती आरोपीची होत असते किंवा विटनेसची होत असते विक्टीमची होत नसते मी चुकून तुम्हाला आरोपीचे सांगितले की इथं काय आहे की नार्को अॅनालिसिस टेस्ट जे आहे जो केसमधला आरोपी आहे म्हणजे ब्रिजभूषण आहे त्याचे नार्को टेस्ट होणं योग्य आहे त्याचबरोबर जे विटनेस आहेत ज्यांना विटनेस म्हणून खरं तर त्याच्यामध्ये त्यांची नोंद झालेली त्या विटनेसची नार्कोटेस्ट होऊ शकते तो कशा पद्धतीने खरं बोलतोय की खोटं बोलतोय परंतु ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे म्हणजे जी विक्टीम आहे त्याची नार्कोटेस्ट होऊ शकत नाही म्हणजे कशावरून बोललं जात आहे तर सेल्वी वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक दोन हजार ची केस आहे त्याच्यामध्ये न्यायालयाने गाईडलाईन्स ह्या दिलेल्या आहेत म्हणजे आता रेस्लरची आपण केस घेतली तर रेस्लर काय म्हणतायत त्याचे पण नार्कोटेस्ट करा आणि आमचे पण नार्कोटेस्ट करा त्याच्यावरून आपल्याला समजेल पण रेस्लरची इथं नार्कोटेस्ट होणार नाही कारण रेस्लर ज्या मुली आहेत त्या इथं विक्टीम आहेत आणि जे दोन हजार दहाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय विक्टीमची नार्कोटेस्ट होऊ शकत नाही विक्टीमची नार्कोटेस्ट होणार नाही नार्कोटेस्ट कोणाची होईल जो विटनेस आहे त्याची तर होईल त्याच्याबरोबर जो सस्पेक्ट आहे त्याची होईल विक्टीमची नार्कोटेस्ट होऊ शकत नाही हे फक्त चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्या काही मी केसेस सांगतोय ना आता स्टेट ऑफ कर्नाटका याच्या अगोदर एक केस आपण बघितली त्या केसेस तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे त्याच्यामध्ये जे काही जजमेंट्स दिलेले ते जजमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत मध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला गेला तर त्याच्यामध्ये जेवढ्या केसेसचे जजमेंट तुम्ही द्याल तेवढं तुमचा अन्सर जे आहे ते इम्प्रेसिव्ह आणि मार्क्स मिळवणार मानलं जातं त्याचबरोबर द स्टेटमेंट रेकॉर्डेड बाय द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन वन सिक्स्टी फोर ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोर्ट विल बी युजफुल ओनली इफ द ज्युडिशियल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट इज कॉल्ड बाय द ट्रायल कोर्ट फॉर एक्झामिनेशन म्हणजे सी आर सीआरपीसी मधला जे काय सेक्शन वन सिक्स्टी फोर आहे त्या वन सिक्स्टी फोरचा तर इथं दाखला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक्झामिनेशन विषय बोललं जातं एक्झामिनेशन म्हणजे काय जो आरोपी आहे त्याचं एक्झामिनेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे जर तो आरोपी आहे आणि त्याला तुम्ही तशाच पद्धतीनं सोडून देत असाल बाहेर तर जो विक्टीम आहे त्याच्यावरती तो खऱ्या अर्थानं सोडगवण्याची शक्यता असते त्याला धोका पोहोचवण्याची शक्यता असते त्यामुळे त्याचे सुद्धा आपल्याला प्रिकॉशन्स घेणं कुठंतरी गरजेचं आहे हे सुद्धा इथं लेखक आपल्याला सांगताना पाहायला मिळतं पुढे जाऊन अरेस्ट इज कंडिशनल म्हटले म्हणजे अरेस्ट करणे हे खरं तर कंडिशनल आहे म्हणजे कंडिशनल कसं आहे की त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोडमध्ये काय तरतूद आहे सीआरपीसी मध्ये काय तरतूद आहे पोक्सो ऍक्टमध्ये काय तरतूद आहे हे सगळं बघून कोणत्या ग्राउंडवरती त्या व्यक्तीला आरोपीला अरेस्ट आपण करू शकतो याचा पडताळा घेणं गरजेचं आहे म्हणजे ते कंडिशनल आहे की ऍक्टमध्ये काय कंडिशन दिले त्याच्यावरती बेस आहे आता इथं सेक्शन आठ आहे सेक्शन दहा आहे त्याचा तर उल्लेख दिलेला आहे त्याचबरोबर सेक्शन बारा आहे पोक्सो ऍक्ट मधला त्याचा उल्लेख तर इथं दिलेला पावस म्हणजे सेक्शन थ्री फिफ्टी फोर आहे किंवा सेक्शन पस्ती थ्री फोर्टी थ्री फिफ्टी फोर ए आहे इथं दिलेला त्याचा तर इथं उल्लेख दिलेला आहे आणि या सगळ्या सेक्शन बऱ्यापैकी आता ही जर चार्जशीट आपण किंवा एफ आय आर बघितली तर ब्रिजभूषण सिंगवरती जे कलम लागत आहेत ती इथं दिलेली आहेत आपल्याला की अशा प्रकारची कलम त्याच्यावरती लागत आहेत मग पोक्सो ऍक्ट असू द्या किंवा इंडियन पिनल कोड असू द्या त्याच्यामध्ये ही वेगवेगळी कलम आहेत आता इथं सेक्शन आठ आणि सेक्शन दहामध्ये प्रोव्हिजन काय आहे पनिशमेंट फॉर एग्रिवेटेड सेक्शुअल असॉल्ट एज द प्रेसिडेंट ऑफ द वर्ल्ड फेड सॉरी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ज्याला आपण डब्ल्यू एफ आय म्हणतो वॉज इन द पोझिशन ऑफ अथॉरिटी म्हणजे एखाद्या पर्सननं ज्या अथॉरिटीवरती तो बसलेला आहे त्या अथॉरिटीचा उपयोग करून एखाद्या महिलेचं एक लैंगिक शोषण केलं असेल तर त्या अशा पद्धतीची कलम लागतात त्याचबरोबर सेक्शन बारा आहे सेक्शुअल हॅरॅसमेंटचा रिलेटेड तो आहे ओक्सो ऍक्ट मधला त्याचबरोबर सेक्शन थ्री फिफ्टी फोर आहे म्हणजे थोडक्यात महिलांना डिसरेस्पेक्टफुल बोलणं याच्यामुळे हे कलम लागू शकतं त्याचबरोबर थ्री फिफ्टी फोर ए सेक्शुअल हॅरेसमेंटचं कलम आहे इंडियन पेनल कोडचं त्याचा सुद्धा खरंतर इम्पोज केले गेले ब्रिझिब्युशनवरती परंतु या सगळ्या कलमांचा जरी आपण विचार केला तर त्याच्यामध्ये लेखक असं म्हणतोय तर द पनिशमेंट इज मोर देन सेवन इयर ऑफ इम्प्राइझनमेंट म्हणजे याच्या अंडर जर आपण बघितलं तर सात वर्षापेक्षा जास्त त्याला कारावासाची शिक्षा होऊ शकते याच्या अंडर असं याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पावस मिळतं मग आता याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की पुढे दिले पण लेखक अकॉर्डिंग टू द सेक्शन फोर्टी वन ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर अरेस्ट इज नॉट मँडरी अनलेस देर इज मटेरियल एव्हिडन्स टू शो सेक्शन एक्केचाळीसमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की सेक्शन एक्केचाळीस असं सांगतं इंडियन पिनल कोडचं की एखाद्या व्यक्तीला या सगळ्या कलमांच्या अंतर्गत अरेस्ट करणं हे मॅन्डेटरी नाही आहे म्हणजे कंपल्सरी नाही आहे कुठपर्यंत कंपल्सरी नाही आहे जोपर्यंत मटेरियल एव्हिडन्स टू शो म्हणजे कोर्टासमोर सादर करण्यासाठी आपल्याकडे एक वास्तविक स्वरूपातले एव्हिडन्स नाहीत मग ते वास्तविक स्वरूपातले मटेरियल एव्हिडन्स काय असतं एखादा व्हिडिओ आहे एखादी प्रत्यक्षरित्या जी काही विक्टीम आहे ती आहे अशा पद्धतीचे जे काय एव्हिडन्स आहे किंवा कागदोपत्री काय एव्हिडन्स आहे मेसेजच्या स्वरूपात काय एव्हिडन्स आहेत कॉल रेकॉर्डिंगच्या स्वरूपात काय एव्हिडन्सेस आहेत हे सगळे जे काय एव्हिडन्सेस आहेत ना अशा पद्धतीचे एव्हिडन्स असले तर लगेच त्याला अरेस्ट करणं हे मँडेटरी आहे पण अशा पद्धतीचे एव्हिडन्स नसतील तर त्याला अरेस्ट करणं मँडेटरी नाही हे दिलं आहे पण या रेसलरच्या केसमध्ये आपण बघतोय की स्वतः मुली तिथं जाऊन एफ आय आर दाखल करतायत स्वतः पोलिसांच्या समोर जात आहेत स्वतः त्यांच्याबरोबर जे काय घडलंय ते सांगतायत आणि ज्यांच्यासोबत सेक्शुअल हॅरेसमेंट झालेले त्या मुली हे सगळं बोलत तरी सुद्धा हे होत नाही म्हणजेच काय इथं कुठंतरी लूपहोल आहे किंवा त्याचा फायदा घेतला जातो हे सुद्धा इथं लेखक आपल्याला सांगतोय त्याचबरोबर या सगळ्या प्रोव्हिजन्स ते दिलेले आहेत ना त्या सुप्रीम कोर्टाचे केस आहे अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ बिहार अँड एन आर दोन हजार चौदा ची केस आहे या दोन हजार चौदाच्या केसमध्ये या प्रोव्हिजन्स आपल्याला दिलेलं खरं तर पहाव्यास मिळत आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आता सी आर पी सी सेक्शन फोर्टी वन एचा सुद्धा इथं उल्लेख आलेला क्रिमिनल प्रोसिजर कोड मधल्या मग त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रोविजन्स दिल, दिलेल्या आहेत आर एस टीस रिलेटेड रिले त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन जे आहे आता एफ आय आर दाखल केल्यानंतर पहिलं तर एफ आय आर ज्याला आपण फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतो त्याच्यानंतर कोर्टामध्ये पोलिसांचं काम असतं की चार्जशीट दाखल करणे राईट आता एफ आय आरच्या आणि चार्जशीटच्या मध्ये अंतर काय असतं की एफ आय आर दाखल केल्यानंतर आता समजा माझ मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे मग त्या ज्या व्यक्तीनं मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरुद्ध मी पोलिस स्टेशनला गेलो आणि एफ आय आर दाखल केली म्हणजे केस दाखल केली असं आपण आपल्या साध्या भाषेत म्हणतो एफ आय आर दाखल केल्यानंतर पोलिसांना हे माहिती नाहीये ना मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय राईट मला एकट्यालाच खरं मानणार नाही पोलिसांचं काम आहे की दोन्ही बाजू पडतळून बघणं मग पोलिस काय करतात की ग्राउंड लेवलला जाऊन बघतात की मी जे एफ आय आर दाखल केलेली त्याच्यामध्ये किती सत्यता आणि कोणकोणते चार्जेस लागू होत मग हे सगळं बघितल्यानंतर ते कोर्टामध्ये जातात आणि चार्जशीट दाखल करतात आणि तिथून पुढे कोर्टामध्ये माझी केस सुरू होते ठीक आहे तिथून पुढे कोर्टामध्ये माझी लढाई सुरू होते परंतु इथं प्रॉब्लेम असा आहे की या एफ आय आरमध्ये आणि चार्जशीटमध्ये इन्व्हेस्टिगेशन पोलिसांना करायचं असतं मग बऱ्याच केसेसमध्ये पोलीस जे आहेत ना एफ आय आर झाल्यानंतर चार्जशीटच लवकर दाखल करत नाहीत हे सगळ्याच राज्यांमध्ये पूर्ण देशामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला पाहावाच मिळतोय आणि याचं एकच कारण आहे की कायद्यामध्ये कुठंही एक स्पेसिफिक खरंतर टाइम फ्रेम यांना घालून दिलेलं नाही की एवढा टाइम फ्रेम असायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे आता सिक्स्टी डेजचं म्हटलं आपण नाईन्टी डेजचं म्हटलं तर ते पण काय कंपल्सरी नाही ते डिपेंड आहे केसवरती त्याच्यामध्ये पोलीस काहीही कारण देऊ देऊ शकतात की इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येतात त्यामुळे आम्हाला टाईम वाढवून द्यावा वगैरे वगैरे मग जर चार्जशीटच दाखल केली न जात नसेल तर मग आपल्याला न्याय मिळण्याची अपेक्षाच आपण दूर म्हणजे अपेक्षाच करू शकत नाही कारण न्यायव्यवस्थेसमोरच मॅटर गेलं नाही तर न्याय कसं काय मिळाला आणि हा जो लूपहोलचा प्रकार आहे हा जो त्रास आहे तो रेसलर जे आत्ताचे आहेत त्यांना सुद्धा फेस करावा लागतोय हे कुठेतरी आपल्याला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि शेवटी इथं लेखक सांगतोय की दिल्ली पोलिसांसाठी चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करायला पाहिजे आणि कोर्टासमोर रिपोर्ट जो आहे तो सादर करायला पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन जर कायद्यामधली प्रोव्हिजन सांगायच झाली रूल सांगायच झाले तर लेखकांना असं सांगितलंय की एखादा जो आरोपी आहे ज्याला अरेस्ट केलेला आहे त्याच्यावरती केसेस अशा आहेत की ज्याच्यामुळे त्याला दहा वर्षापेक्षा खरंतर कमी शिक्षा होऊ शकते तर त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते साठ दिवसाच्या आतमध्ये खरंतर कम्प्लीट करायला पाहिजे कारण तो त्यानंतर स्वतःच्या बेलसाठी अप्लाय करू शकत जर त्याचं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीटच नाही झालं तर तो बेलसाठी अप्लाय करू शकत नाही इथं सांगितलं इन्व्हेस्टिगेशन नीड टू बी कम्प्लिटेड इन सिक्स्टी डेज आफ्टर अरेस्ट अरेस्ट झाल्यानंतरच्या साठ दिवसामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करायला पाहिजे तर तो स्वतःच्या बेलसाठी आपल्याला सुद्धा करू शकतो मग या केसेसमध्ये दिल्ली पोलिसांना जर स्वतःचं क्रिटिसिझम बंद करायचं असेल त्यांचं क्रिटिसिजम जे होतंय ते बंद करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर लवकर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जे आहे ते रिपोर्ट सबमिट करायला पाहिजे त्याच्यासाठी लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आता याच्यामधून आपल्याला इथं जर खरं तर एड्युटरियल समाप्त होते मग याच्यातून आपल्याला घ्यायचं काय काय तर याच्यामधून जे काही इंडियन पिनल कोड सेक्शन सांगितलेले आहेत ना ते इंडियन पिनल कोडचे सीआरपीसीचे जे काही सेक्शन आहेत ते सीआरपीसीचे इंडियन पिनल कोड सेक्शन तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर इंडियन पिनल कोड एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याची एक हिस्ट्री आहे सीआरपीसीची एक हिस्ट्री आहे ही तर खर तर आपल्याला ब्रिटिशांची दे आहे इंडियन पिनल कोड ब्रिटिशांना बनवलेले सीआरपीसी ब्रिटिशांकडून मिळालेलं आपल्याला त्यामुळे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला एक इतिहास आहे त्याचा वेगळा तो इतिहास आपल्याला माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर इथं आपण सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या केसेस बघितले त्या सगळ्या केसेस आणि त्याचं जजमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे फक्त कागदावरती नाही तर तुमच्या डोक्यामध्ये कायम ते असायला पाहिजे कारण त्याचा एन्सरआयटी आपण उपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे त्यामुळे पुढचं एअरुटेल कोणतं आहे ते बघू आता पुढचं जर एरुटेल आपण बघितलं तर पुढचं एअरुटेल लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचे रिलेटेड आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती चायना जो आहे ना तो वारंवार इथं लाईन ऑफ ऍक्च्युअल ऍक्च्युअल कंट्रोल ब्रीच करण्याचा प्रयत्न करत असतो आतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि इंडिया ऑब्विसली स्वतःच्या रक्षणासाठी त्याला म्हणजे डिफेंड करणार हे काय निकालबाधित सत्य परंतु लेखक इथं म्हणतोय की दोन्ही कंट्रीने मॅच्युरिटी एक एका लेव्हलला मॅच्युरिटी बाळगायला पाहिजे आणि दोन्ही कंट्रीने एक परमनंट सोल्युशन याच्यामध्ये काढणं गरजेचं आहे कारण दोन्ही कंट्री इथं सैन्य डिप्लॉय करतात म्हणजे तिथं खर्च जास्त होतोय त्यांच्या जवान जास्त डिप्लॉय करायला लागतात त्याचबरोबर दोन्ही कंट्रीचे संबंध याच्यामध्ये खूप तणावलेले असतात युद्धजन्य अनेक ठिकाणी परिस्थिती होते गलवान विषय आपण बघितला होता पॅंगन सोलेकचा विषय आपण बघितला होता इथं काय होतंय तर युद्धजन्य परिस्थिती वारंवार होते होते त्यामुळे खरंतर दोन्ही कंट्रींना एक टेन्शनचं वातावरण तिथं निर्माण झालेलं असतं त्यामुळे आपल्याला खरंतर याच्यामध्ये पर्मनंट एक सोल्युशन काढणं कुठंतरी गरजेचं आहे असं लेखक म्हणतोय आणि त्याचबरोबर लेखक सांगतोय की आतापर्यंत इतिहासामध्ये जर आपण गेलो तर तिथनं म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून आत्तापर्यंत आपण काय प्रयत्न केलेले आहेत दोन कंट्रीनं आतापर्यंत काय प्रयत्न केलेला आहे की लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथं सोल्युशन काढण्यासाठी याचं सगळ्यांचं विवरण खरंतर लेखकाने या एरुटलमध्ये दिलेलं आहे त्यामुळं हे खरंतर एअरुटेल आपल्यासाठी महत्वाचं हो आहे पहिल्यांदा तर आपल्याला लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल समजून घ्यायला पाहिजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जी, जी आहे ती इंडियामधली आणि चायना चायनामधली एक बाड्री आहे आणि ती डिस्प्युटेड आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे पण आपण याचा आपल्या बाँड्रीमध्ये आणि चायनाच्या बाँड्रीमध्ये म्हणजे काय की आपल्या बाँड्री लाईनमध्ये दोघांच्या डिस्प्यूट आहे म्हणजेच काय तर आपण एकमेकांना बाँड्री लाईन शेअर करतोय मग ती जी बाड्री लाईन शेअर करतोय ती बाँड्री लाईन अशा पद्धतीने आपण शेअर करतो इथं खरंतर जे हायलाईट करून दाखवले ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर ती जी लाईन आपण शेअर करतोय तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर एवढी लाईन आहे आणि बांगलादेशला आपण सगळ्यात जास्त लाईन शेअर करतो आणि त्याच्यानंतर दोन नंबर कंट्री आहे चायना जिला आपण सगळ्यात जास्त बॉन्ड्री लाईन शेअर करतो ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला समजायला पाहिजे तर आपल्याला डिस्प्यूट समजू शकतो पुढे जर आपण गेलो तर तीन भागांमध्ये आपला खरं तर डिस्प्यूट आहे या मध्ये फक्त नॉर्थ जो वेस्टर्न पार्ट आहे नॉर्थ वेस्टर्न पार्ट जो उत्तर पश्चिमेकडचा भाग तिथला जो काही डिस्प्यूट आहे तिथं लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल त्याच्याविषयी बोललं गेलं परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला सगळेच भाग समजावून सांगतो पहिला जो आहे भाग ज्याचा डिस्कशन या रुटलमध्ये डिटेलमध्ये के लेखकाने ले। केलेलं आहे तो हा भाग आहे जो नॉर्थ वेस्टर्नचा पार्ट आहे दुसरा आहे सेंटरचा पार्ट जिथंच गलवान व्हॅलीचा डिस्प्यूट आपल्याला पाहावस मिळाला होता सॉरी डोकलाम व्हॅलीचा डिस्प्यूट आपल्याला पाहावास मिळाला होता आणि पुढे गेलं तर आपल्याला इस्टर्न पार्ट दिसतोय तिथं जी मॅकमोहन लाईन आहे म्हणजे अरुणाचल प्रदेशचा जो काही मुद्दा आहे तिथं तर आपल्याला डिस्प्यूट पाहाव्यास मिळतो पुढे जर आपण गेलो तर इथं आपण डिटेलमध्ये नॉर्थ वेस्टर्नचा पार्ट बघू शकतो तिथं जर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल बघायचं जाल तर बाकी पण एरिया आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हे जे ब्लॅक मी हायलाइट केलेली आहे ते लाइन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल शॉर्टमध्ये आपण एल एसी म्हणतो आता त्याच्यामध्ये बाकी पण एरिया डिस्प्युटेड आहे सोबत डिस्प्युट सुरू आहे त्याच्यामध्ये हे जे शाक्सगम व्हॅली आहे तो एरिया जो आहे तो सुद्धा इंडियाचा एरिया आहे याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा अगोदर केला होता त्यानंतर तो एरिया पाकिस्तान चायनाने देऊ केला आता चायनाचा त्याच्यावरती कब्जा आहे नाईन्टीन सिक्स्टी थ्रीपासून त्यानंतर सियाचीन ग्लॅशियरचा एरिया आहे हा सुद्धा इंडियाचा एरिया आहे परंतु त्याच्यावरती कब्जा जो केला आहे तो चायनीज अथॉरिटीने केलेला आहे आणि बाकी जो अक्साई चीनचा एरिया आहे तो अक्साई चीनचा एरिया सुद्धा इंडियाचा एरिया आहे पण तो परंतु त्याच्यावरती चायनानं कब्जा करून ठेवलेला आहे आणि तिथंच जी बाँड्री लाईन डिस्प्यूट आपला सुरू आहे ती जी लाईन आहे त्यालाच आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो प्रत्यक्ष सीमा रेषा मराठीमध्ये आपण म्हणू शकतोय त्याला आणि जो छोटासा इकडं लखचा वगैरे भाग आहे तिथ सुद्धा डेमचॉक व्हॅली जे आहे तिथं सुद्धा आपल्याला डिस्प्यूट खरं तर पाहाव्याच मिळतो त्याचबरोबर जी लाईन ऑफ कंट्रोल आहे पाकिस्तान सोबतची ती सुद्धा तुम्हाला इथं दिसते जी ब्लू कलरने मी हायलाईट केलेली ती लाइन ऑफ कंट्रोल आहे ज्याला आपण एल ओ सी म्हणतो परंतु तो आजच्या तो टॉपिकचा भाग नाही त्यामुळे त्याच्यामध्ये डिटेल आपल्याला जाण्यात काय पॉईंट नाही पुढे जाऊन बघितलं आपण तर याची एक हिस्ट्री राहिलेली आहे की याची हिस्ट्री काय राहिली आहे की चायनाची एक याच्या रिलेटेड वेगळी हिस्ट्री त्याच्यामध्ये चायना स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करत असतो आणि इंडियाची एक वेगळी हिस्ट्री राहिलेली त्याच्यामध्ये इंडिया स्वतःला डिफेंड करायचा प्रयत्न करत असतो म्हणजेच काय तर इथं दोन लाईन आपल्याला दिले गेले होते आणि ह्या दोन्ही लाईन जे आहे त्या ब्रिटिश एका एका अधिकाऱ्यांकडून एका स्कॉलर करून ड्रॉ केल्या होत्या मग चायना जो आहे तो एका ब्रिटिश स्कॉलरला फॉलो करतो आणि इंडिया जो आहे तो एका ब्रिटिश ऑफिसरला फॉलो करतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये पहिलं तर आपण जो फॉलो फॉलो करतो लाईन तो जॉन्सन लाईन फॉलो करतो आणि ती जी लाईन आहे ती प्रपोज केली होती एटीन सिक्स्टी फाईव्हमध्ये मध्ये जॉन्सन या ऑफिसरनं ती खरंतर प्रपोज केली होती तो खरंतर मानला जातो की ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एक ऑफिसर होता आणि त्यानं ही जी लाईन आहे ती प्रपोज केली होती आता ही सिक्स्टी एटीन सिक्स्टी फाईव्हमध्ये मध्ये प्रपोज केली होती आणि त्याच्यानंतर एक लाईन प्रपोज केली गेली होती त्या लाईनचं नाव नाव आहे मॅकॅटने मॅकडोनाल्ड लाईन याच्यामध्ये दोघ जण आहेत मॅकॅटने हा एक वेगळा व्यक्ती आहे मॅकडोनाल्ड हा वेगळा व्यक्ती आहे या दोघांनी एक लाईन प्रपोज केली होती आणि ती जी लाईन प्रपोज केली होती ना ती एटीन नाईन्टी थ्री मध्ये प्रपोज केली होती आणि इथं आपल्याला मॅकॅटनेचा फोटो खरं तर पाहायला मिळतो मग हा एक पार्ट होता त्याचा मॅकॅटने मॅकडोनाल्ड मधला मग एटीन नाईन्टी थ्रीमध्ये म्हणजे जी जॉन्सन लाईन आहे ती खरं तर जुनी लाईन आहे एटीन सिक्स्टी फाईव्ह ची लाईन आहे आणि त्याच्यानंतर ड्रॉ केली होती मॅकॅटने मॅक्डॉनाल्ड लाईन जी एटीन नाईन्टी थ्रीचे म्हणजे जर एराचा आपण विचार केला तर हिस्ट्रीचा विचार केला तर जी पहिल्यांदा प्रपोज केलेली तीच आपण मानणार कारण एटीन नाईन्टी थ्री पर्यंत चायना सुद्धा खऱ्या अर्थानं खरतर एक एक मजबूत देश म्हणून अस्तित्वात आला नव्हता तरी पण खरंतर चायनीज पीपल जे आहेत ते याच्यासोबत अग्री होते एटीन सिक्स्टी फाईव्हच्या लाईन सोबत परंतु आता हे जे आपण म्हणू शकतो मॅकॅटनी मॅक्डोनाल्ड लाईन आहे त्याच्या अंतर्गत चायनाच्या हद्दीमध्ये थोडासा प्रदेश जातोय म्हणजे ऑब्वियसली स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी हे बरोबर लाईन कुठली असं दर्शवणार तर मॅकॅटने मॅकडोनाल्ड लाईन हीच बरोबर आहे असं दर्शवणार आणि तो चायना आता करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं दोन्ही कंट्रीचे हे जे काय वेगवेगळे बिलीफ्स आहेत त्याच्यावरून खरंतर कॉन्फ्लिक्ट सुरू होतो आणि हे इंडिया चायनाचं चा रिलेशन जे आहे त्याच्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले ते वेगळं लेक्चर आपल्या इंटरनॅशनल रिलेशन नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या सिरीजमध्ये मी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये चायनाचे आणि इंडियाचे संबंध कशा पद्धतीचे आहेत हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये समजावले आणि हे मॅपसुद्धा तिथंच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी आणखी दाखवलेलं आहे पुढं जर आपण गेलो तर पुढं आपण बघतोय की टोटल मग डिस्प्यूट कुठं कुठं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे एक तर नॉर्थ वेस्टर्न पार्ट बघितला त्याच्यामध्ये वेगवेगळे जे वेक एरियाज आहेत त्या वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपल्याला दोन्ही कंट्रीजमध्ये डिस्प्यूट दिसतो त्यानंतर जो मिडल पार्ट आहे तिथं सुद्धा आपल्याला पाहावेस मिळते की त्याच्यामध्ये भूतानला जर सेक्युरिटी कोण प्रोव्हाइड करते तर ते इंडिया प्रोव्हाइड करतोय आणि भूतानमध्ये डोकलाम नावाचा एरिया आहे इथं मी सर्कल करून दाखवलेलं आहे त्या डोकलाम एरियामध्ये चायनीज अथॉरिटी जी आहे ती घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे काय होतंय की जर इथं चायनीज अथॉरिटी भूतानवरती खरं तर स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करत असेल प्रभाव निर्माण करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा जो छोटासा चिकन नेक म्हणून ओळखला जाणारा प्रकार आहे ना इथं जर ब्लॉक केला तर हा टोटल इस्टर्न पार्ट खरं तर चायना काबीज करू शकतो म्हणजे इंडियापासून खरंतर तोडू शकतं त्यामुळे सुद्धा आपल्याला त्याची सुद्धा भीती आहे त्यामुळे इथं आपण प्रोटेक्शन भूतानला देत असतोय त्याचबरोबर पुढं गेलं तर मॅकमोहन लाईन आहे ही मॅकमोहन लाईन सुद्धा खूप आपल्याला महत्वाची हो आहे इथं चायना जो आहे तो अरुणाचल प्रदेशचा जो एरिया आहे ना तो अरुणाचल प्रदेशचा एरिया हा चायनीज गव्हर्नमेंटचा एरिया असा चायना मानत असतोय त्यांचा एरिया असं मानत असतोय आणि इंडिया आपला एरिया असं मानत असतोय आणि आता अरुणाचल प्रदेश जो आहे तो इंडियाच्या हद्दीमध्ये आहे पण या मॅकमोहन जी लाईन आहे त्याच्या हद्दीमध्ये आतमध्ये चायना वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते हे सुद्धा आपल्याला समजणं कुठंतरी गरजेचं आहे पुढं जाऊन आपण बघितलं तर सेंटर पार्कचा एक समजावून घेणं गरजेचं आहे की भूतानमधला जो काही डोकलामचा एरिया आहे इथं दाखवलेलं या डोकलामच्या एरियाचं महत्व हो तुम्हाला सांगितलं यानं काय होऊ शकतं जर डोकलामचा एरिया काबीज केला किंवा भूतानमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये चायनीज मिलिटरी जी पीपल लिबरेशन आर्मी म्हणून ओळखली जाते ती जर यशस्वी होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा जो चिकननेकचा एरिया आहे तो ब्लॉक होऊ शकतो आणि आपल्या इस्टर्न स्टेट जे आहे त्यांच्यासोबत आपला संपर्क तुटू शकतो हे सुद्धा आपल्याला समजावून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि पुढं जर इंडियाच्या कोणकोणत्या भागामध्ये चायनीज गव्हर्नमेंट घुसण्याचा प्रयत्न करते म्हणजे चायनीज आर्मी घुसण्याचा प्रयत्न करते असं जर आपण बोललो तर याच्यामध्ये वेगवेगळे एरिया आहे त्याच्यामध्ये नाईनटीन फोर्टीन मध्ये मॅकमोहन लाईन ड्रॉ केली होती तिथं घुसण्याचा प्रयत्न करतोय हा जो फोटो आहे तो मॅकमोहनचा फोटो आहे इथं जो आहे त्याच्या इथं खऱ्या अर्थानं चायनाच्या अंडरमध्ये तो एरिया गेलेला आहे त्याचबरोबर बाकी इथले जे एरिया आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि अरुणाचल प्रदेशचे काही एरियाज आहेत तिथं सुद्धा चायनीज आर्मी जे आहे घुसलेले आहे हे सगळे जे एरिया आहे त्याच्यामध्ये चायनीज गव्हर्नमेंट सॉरी चायनीज आर्मी जे आहे त्या आतमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं आपल्याला मॅपच्या आधारे माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे दुसरी महत्वाची चायनाबरोबर आपल्या आपली अशी गोष्ट आहे की बऱ्याच ज्या रिव्हर्स महत्वाच्या आहेत त्या चायनामधून खरं तर उगम पावतात म्हणजे खरं तर तिबेट या एरियामधून उगम पावतात मग त्याच्यामध्ये सिंधू रिव्हर आहे ज्याला इंदू रिव्हर इंग्लिशमध्ये म्हणतो सतलज रिव्हर आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे या महत्वाच्या रिव्हर्स आहेत त्याचबरोबर बाकी सुद्धा छोट्या छोट्या रिव्हर्स आपल्याला पाहायला मिळतात आता इथं येणाऱ्या काळामध्ये जर चायनीज गव्हर्नमेंट डॅम बांध बांधत असेल तर मग ते आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं इथून जे पाण्याचा सा साठा आपल्याला मिळतोय पाणी मिळते दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेती करण्यासाठी ते पाणी बंद होऊ शकते आणि उद्या जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर या डॅममुळे काय होऊ शकतं की अचानक त्या डॅम खोलले जातील आणि त्याचं जे पाण्याचा प्रवाह आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वेस्टर्न पार्ट्समध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय जेणेकरून इथं पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते इथं सुद्धा पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं आणि इथं या बऱ्याच एरियांमध्ये चायनीज गव्हर्नमेंट डॅम बांधायला सुरू करते अशा पद्धतीची घोषणा आहे काही डॅम बांधायला पण सुरू आहे त्यामुळं याची एक स्ट्रॅटेजी जी चायनाची आहे त्याच्यामुळे सुद्धा इंडिया चायनामध्ये तणाव निर्माण झालेला आहे त्यामुळे हे वॉटर डिस्प्यूटची सुद्धा एक लिटल बिट इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे लेखकाने या रुटेलमध्ये डिस्कस केलेली नाहीये परंतु तो एक, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण ज्यावेळेस आपण इंडियाच्या एनाच्या तणावाचा संबंध जे संबंध तणावलेले आहेत त्याचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मग आपल्याला वॉटर डिस्प्यूट पण माहिती पाहिजे आणि बॉन्ड्रीलाईन डिस्प्यूट पण माहिती असायला पाहिजे आणि त्याचे कारण काय आहेत ग्राउंड लेवलला मग मॅपवरती दाखवता पण यायला पाहिजे त्यामुळे हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आता इथं लेखक जे, जे। काय का म्हणतोय ना ते खरं तर सुरुवात होते की लाईन टू लाईन बघायला की लेखक नेमकं याच्यामध्ये काय सोल्युशन काढावं असं आपल्याला सांगतोय पहिल्या स्लाइडमध्ये लेखक म्हणतोय की जो डोकलामधली आपण परिस्थिती बघितली त्याच्यामध्ये काही जवान सुद्धा आपले शहीद झाले होते गलवान मधली परिस्थिती आपण ट्वेंटी ट्वेंटीमध्ये बघितली त्याच्यामध्ये पण आपले काही जवान शहीद झाले चायनाचे चा काही जवान शहीद झाले हे परिस्थिती बघता आपल्याला लाईन वरती येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला क्लॅश पाहायला मिळू शकतो इंडियन आर्मीमध्ये आणि चायनीज आर्मीमध्ये त्याच्यामध्ये सोल्युशन काढणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये जर असं काय होत असेल युद्धजन्य परिस्थिती होत असेल तर ते दोन्ही कंट्रींना परवडण्यासारखे नाही आणि आपल्याला तर अजिबात परवडण्यासारखे नाही हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये जे आपले एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर आहेत एस जयशंकर यांनी काय सांगितलं की त्यांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर सिच्युएशन अलोंग द एल सी इन इस्टर्न लडाख रिमेन्स व्हेरी फ्रजाईल अँड क्वाईट डेंजरस इन टर्म्स ऑफ मिलिटरी असेसमेंट म्हणजे एस जयशंकर हे आहे की लाईन ऑफ कंट्रोल कंट्रोलवरती जे काय दोन्ही कंट्रीच्या आर्मीजकडून जे काय ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत आणि विशेष करून, करून चायनीज आर्मीकडून ज्या काय ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किंवा ती जी सिच्युएशन आहे ती फक्त आपण नॉर्मल सिच्युएशन म्हणून चालणार नाही तर ती एक डेंजर सिच्युएशन आहे थोडी बहुत प्रमाणात हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे असं एस जयशंकर आपल्याला सांगताना पाहायला मिळतंय म्हणजे डेंजर सिच्युएशन होत चाललेलं आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष देऊन काम करणं शांतता तिथं प्रस्थापित करणं हे करणं गरजेचं आहे ते कोण करू शकते तर दोन्ही कंट्री एकत्र आल्या तरच ते होऊ शकते कोणत्याही एका कंट्रीच्या प्रयत्नातून ते होऊ शकत नाही त्याचबरोबर मग चायनाला जे आहे त्याच्यामध्ये चायनाला विचार करणं गरजेचं आहे की लखवरती जो तुमचा क्लेम तुम्ही सांगताय अरुणाचल प्रदेशवरती जो क्लेम सांगताय त्याच्यामध्ये काहीतरी दोन कंट्रींना कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे काही पावलं इंडियानं मागे घेणं गरजेचं आहे काही पावलं चायनानं मागे घेणं गरजेचं आहे तरच आपण त्याच्यावरती सोल्युशन करू शकतो त्याचबरोबर दे इज नो स्युअरिटी दॅट द रिझल्ट ऑफ वॉर विल बी फेवरेबल टू जर उद्या वॉर होत असेल इंडिया चायनामध्ये तर अजिबात ते, ते आपल्यासाठी म्हणजे चांगलं नसेल किंवा फेवरेबल नसेल असं लेखक इथे म्हणतोय म्हणजे इंडियासाठी फेवरेबल नसेल असं लेखक आपल्याला सांगतोय त्याचबरोबर चायनानं सुद्धा अशा पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे कोणत्याही कंट्रीला युद्ध हे परवडण्यासारखं नाहीये हे खरं तर सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये सगळ्यात जास्त आपण शिकलेलो आहे त्यामुळं आपल्याला हे समजावून घेणं गरजेचं आहे की हे कितपत योग्य आहे जे आपण करतोय ते आणि एक दोन मोठ्या खरं तर कंट्री आहेत त्या एवढ्या बाँड्रीलाईनच्या इश्यूवरती सोल्युशन काढू शकत नाहीत देश स्वतंत्र झाल्यापासून हे खरं तर आपल्याला पटण्यासारखं नाही असं कुठेतरी लेखक सांगतात आपल्याला पाहावं इथं पुढं जाऊन बघितलं तर अॅग्रीमेंट अँड इन आता याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काय डिस्प्यूट चाललं आहे त्याच्यामध्ये काय प्रयत्न केले नाहीत का शांतता प्रस्थापित करायचा तर प्रयत्न केले गेले तर त्याच्यासाठी अॅग्रीमेंट पण झाले चार अॅग्रीमेंट आत्तापर्यंत झालेले आहेत तिथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी मग आता इथं जे आपले प्राईम मिनिस्टर होते नाइन्टीन एटी एटमध्ये त्यांनी व्हिजिट केलं होतं चायनाला नाईन्टीन एटी एटमध्ये जे इंडियन प्राईम मिनिस्टर होते त्यांनी चायनाला विजिट केलं होतं तेव्हापासून जर आतापर्यंत आपण बघितलं तर नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये एक अग्रीमेंट झाला आपला नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये एक अग्रीमेंट झाला टू थाउजंड फाईव्हमध्ये एक अग्रीमेंट झाला टू थाउजंड थर्टीनमध्ये एक अॅग्रीमेंट झाला आणि या सगळ्या ॲग्रीमेंटचा उद्देश एकच होता टू मेंटेन पीस अलँग द एल एस सी लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलच्या ज्या काय एरियामध्ये आपल्याला शांतता प्रस्थापित करायची हाच या सगळ्या अग्रीमेंटचा उद्देश होता परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते इन ॲडिक्वेटली झालेलं आपल्याला पाहायचं मिळते म्हणजे त्याचा इफेक्ट एवढा काय आपल्याला दिसलेला नाही आतापर्यंत म्हणजेच आता याचा अर्थ काय आहे की आता हे जे अग्रीमेंट होते त्याच्यामध्ये दोन्ही कंट्रीने मान्य केलं आणि विशेष करून चायनाने मान्य केले की आता आम्हाला क्लिअरली माहिती आहे की बाँड्री लाईन कुठं आहे कुठून कुठल्या बाँड्रीपासून आपल्याला पुढं तर ते ब्रीच करायचं नाही ते तोडायचं नाही परंतु जर ऍक्टिव्हिटीज बघितल्या तर त्याच्यावरून लॅक ऑफ क्लिअरिटी असलेली आपल्याला पाहाव्या त्याचबरोबर प्रत्येक अग्रिमेंटचा क्लॉज सुद्धा इथं लेखकांना अंडरलाईन करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आर्टिकल वन ऑफ द ट्वेंटी थ्री अग्रिमेंटचा जर आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये काय केलंय क्रिएशन ऑफ जॉईंट मॅकॅनिझम टू व्हेरीफाय अँड सेटल एल सी रिलेटेड डिस्प्यूट्स एकोणीसशे त्र्याण्णवचा जो काही पहिला अग्रिमेंट होता त्याच्यामध्ये पहिल्या क्लॉज मध्ये सांगितलेलं आहे की जॉईंट मेकॅनिझम बनवलं जाईल म्हणजे दोन्ही देशांच्या आर्मीची जी काही टीम आहे ती टीम बनवली जाईल आणि त्या टीम काय करेल तर व्हेरीफाय सेटल एल एस रिलेटेड डिस्प्यूट्स एल एस रिलेटेड जे काही डिस्प्यूट आहेत लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल रिलेटेड जे काही डिस्प्युट्स आहेत ते व्हेरीफाय करतील आणि ते सेटल करतील पण तसं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही फक्त जॉईंट मेकॅनिझम आहे पण ते रिझल्टमध्ये आपल्याला दिसत नाही तेवढं त्याचा रिझल्ट आपल्याला पॉझिटिवली दिसत नाही इट मीड्स टॉईस इन अ इयर बट हॅज लिटल टू शो इन टर्म्स ऑफ रिझल्ट ऑन द ग्राउंड इथं सांगितलेलं आहे की एका वर्षातून दोन वेळा हे भेटतील परंतु हे जरी भेटत असले तरी त्याचं ग्राउंड लेव्हलला रिझल्ट दिसत ना असं लेखक म्हणतोय जसं की मी अगोदरच तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर आपण जे बॉर्डरलाईन चायनासोबत शेअर करतोय तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरची लाईन शेअर करतोय अगोदरच मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर फोर ओनली फोर बॉर्डर पर्सनल मिटिंग आता ही बॉर्डर पर्सनल मीटिंग्स आहेत ना त्या बॉर्डर पर्सनल पर्सनल मिटिंग्स घेण्यासाठी दोन्ही कंट्रीच्या बाँड्रीवरती खऱ्या अर्थानं आपल्याला एक लोकेशन सेट करणं गरजेचं आहे जिथे त्या मिटिंग कंडक्ट होऊ शकतील मग त्या तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरच्या बाँड्रीवरती फक्त चार खरं तर असे पॉइंट्स आहेत जिथं दोन्ही आर्मी येऊन डिस्कस करू शकते ज्याला आपण बॉर्डर पर्सनल मिटिंग पॉइंट्स म्हणू शकतो बी पी एम त्याला म्हणतात परंतु ते चार मधले सुद्धा तर एखाद दुसराच पॉईंट ऍक्टिव्हेटेड ऍक्टिव्हेट आहे का सगळीकडे डिस्प्युट सुरू आहे असं लेखक इथं सांगतात त्याचबरोबर ए म्युच्युअली अग्रिड रिडक्शन अँड रिडिप्लॉयमेंट ऑफ फोर्सेस अलॉंग सी ॲज इन आर्टिकल टू ऑफ द नाईन नाईन्टी थ्री अँड आर्टिकल टू अँड थ्री ऑफन्टीन नाईन सी सिक्स हॅज नॉट सीन एनी प्रोग्रेस आता एकोणीसशे त्र्याण्णवचा अग्रीमेंट घ्या किंवा एकोणीशे शहाण्णवचा अग्रीमेंट घ्या त्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवचा पहिला आर्टिकल होता त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली गेली होती अग्रीमेंट जो नाईन नाईन्टी सिक्सचा होता त्याच्या दुसरा आर्टिकल आणि तिसरा आर्टिकल याच्यामध्ये प्रोव्हिजन काय केली गेली होती तर जे बॉन्डरलाईन डिस्प्यूट आहे तिथून आपण काय करायचं आहे रि करायचं आहे फोर्सेस फोर्स तिथून रिडक्शन करायचं आहे म्हणजे तिथं जवानांचे डिप्लॉयमेंट आपण जे करतो आर्मीचे डिप्लॉयमेंट करतोय ते कमी करायचे त्याचबरोबर जे डिस्प्युटेड एरिया आहे त्याच्यामध्ये दोन्ही कंट्रींच्या आर्मीने एंटर करायचं नाही आणि त्याच्यासाठी दोन्ही कंट्रीच्या आर्मी रिस्पॉन्सिबल असतात म्हणजे दोन्ही कंट्रीच्या आर्मी तिथं पेट्रोलिंग करतील आणि त्याचं जे टाइम टेबल आहे ते दोन्ही आर्मी तिथं बसून डिसाईड करतील की या टाइम टेबलमध्ये आम्ही इथं पेट्रोलिंग करेल आणि या टाइम टेबलमध्ये तुम्ही पेट्रोलिंग करा परंतु हे जरी सगळं विस्तृतरित्या मध्ये लिहिलेलं असलं तर ते फॉलो होताना दिसत नाही मग त्याच्यामध्ये चायना काय करतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कागदावरती एक साईन करून द्यायचं आणि ऍक्टिव्हिटी दुसरीच करायची हे चायनाची पहिल्यापासूनची टेंडन्सी हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे आता हे कुठंतरी जाऊन आपल्याला कमी करणं गरजेचं आहे हे कुठंतरी जाऊन आपल्याला डिस्प्यूट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे तरच दोन्ही कंट्रींमध्ये खरं तर संबंध चांगले प्रस्थापित होऊ शकतात आणि जर आपला हा डिस्प्यूट लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा संपला तर इथं डिप्लॉय करणार करण्यासाठी जे काय जवानांची आपल्याला जवानांसाठी आपल्याला खर्च करावा लागतोय इक्विपमेंटसाठी खर्च करावा लागतोय त्याचबरोबर बाकी काय धोके निर्माण होत आहेत ते सगळे नाहीशी होतील असं लेखिकाने सांगितलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ट्राय करायचं आहे की कॉन्फ्लिक्ट मिनिमाइज आपल्याला कसं करता येईल त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर कन्वर्ट लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचं कन्वर्ट कुठं करायचं आहे लाईन ऑफ कंट्रोलमध्ये आता हे कधी होईल ज्यावेळेस दोन्ही कंट्री एक कोणतीतरी लाईन मान्य करतील की हे बाबा आपली बाउंड्री आहे परंतु हे दोन्ही कंट्रींची वेगवेगळे वेगवेगळी जसे की मी जॉन्सन्स लाईन लाईन आणि मॅकॅटने लाईन विषयी बोललो होतो मॅकॅटने मॅकडोनाल्ड लाईन हे चायनाची लाईन बाउंड्री लाईन वेगळी आहे त्यांच्या दृष्टीतून आणि इंडियाची बाउंड्री लाईन जॉन्सन लाईन आहे त्यामुळं त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलला म्हणतोय म्हणजे जिथपर्यंत कोणाचा एरिया असेल ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे परंतु या दोन्ही लाईन वेगवेगळ्या मानण्यापेक्षा एकच कुठली तर लाईन दोघांनी बसून डिसाईड करायला पाहिजे एखादी लाईन आपण स्वतः बसून क्रिएट करूया कुठली तर मधली आणि तिथून पुढे ती आपली बाँड्री लाईन असेल मग त्याला त्याच्या नंतर आपण म्हणू शकतो की लाईन ऑफ कंट्रोल जसं की पाकिस्तान सोबत आहे आपलं ते खरं तर सोल्युशन असू शकते असं लेखक म्हणतो त्याचबरोबर एंट्री झोन करायला पाहिजे एंट्री झोन म्हणजे काय एखादा समजा डिस्प्युटेड एरिया तर दोन्ही कंट्रींना जाणून बुजून त्याच्यामध्ये एंट्री करायची नाही आणि दोन्ही कंट्रींना एकमेकांवर लक्ष ठेवायचे की कोणत्या आर्मी तिथं एंट्री तर करत नाही ना मग मग असे जर नो एंट्री झोन बनवले तर तिथं डिस्प्युट होणारच नाहीये ते एक सोल्युशन असू शकते त्याचबरोबर जॉईंट पेट्रोलिंग ऑफ द डिस्प्युटेड एरिया जसं की मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही कंट्री काय करतील पेट्रोलिंग करतील म्हणजे म्हणजे इथं था लक्ष ठेवतील की बाबा कोणी एंटर करत नाही ब्रिज तर करत नाही ना आणि असा मग एकमेकांमध्ये ट्रस्ट डेव्हलप होत जाईल असं खरं तर लेखक इथं सांगताना आपल्याला पाहाव्याच मिळतं बाकी या याटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये याच्या अंतर्गत हो जे काय महत्वाचे मॅप्स वगैरे दाखवले ते मॅप्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि चायना सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत त्या रिलेशनवरती सुद्धा आपण काम करणं गरजेचं आहे इंटरनॅशनल मध्ये डायरेक्ट सिलेबस मध्ये आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे की नेबरहूड कंट्री जे आपल्या आहेत त्यांच्यासोबत आपल्याला रिलेशन कसे आहेत ते आपल्याला अभ्यास आप करून ठेवायचे त्यामुळे तशा पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवणं हे सगळ्यात गरजेचं आहे तशा पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे त्या दृष्टीतून हे खरं तर आर्टिकल महत्वाचं होतं एरिटल महत्वाचं होतं पुढचं एरिटोल कोणत्या बघूयात पुढचे रुटेल जे आहे तर रेल्वेचा जो काय आता अपघात झाला त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे लोकांपर्यंत लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत असं सांगितलं जातं त्याच्यामध्ये आकडेवारीमध्ये घट होते वाढ होते डिस्प्यूट सगळा सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे काल आपण हिंदूमध्ये डिस्कस डिस्कशन काय केलं होतं हे रुटेल आपण लाईन टू लाईन बघण्यात काय पॉईंट नाही सगळ्या पॉलिटिकल गोष्टी सांगितले परंतु या रेल्वेशी रिलेटेड जी काही कवच सिस्टम आहे ना हे कवच सिस्टम जास्त न्यूजमध्ये मग ही कवच सिस्टम आपल्याला नेमकं काय सांगते त्या कवच सिस्टमविषयी आपण अभ्यास करून ठेवायचा काल मी नेक्स्ट कॉन्टॅक्टचा पार्ट आपण ज्यावेळेस डिस्कस करत होतो ना त्यावेळेस हे कवच सिस्टम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितले होते कालचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर कालचं लेक्चर बघा किंवा कवच सिस्टम विषयीची इन्फॉर्मेशन तुमच्या पद्धतीनं तुम्ही समजावून घ्या जेणेकरून अशा ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी असतात त्याच्यावरती जो आयोग आहे तो प्रश्न विचारत असतो प्रिलियमला मेन्सली त्याचबरोबर पुढे जाऊन बाकी ज्या काही रेल्वेमधल्या सिस्टम्स आहेत टेक्निकल गोष्टी आहेत त्यासुद्धा काल आपण डिस्कस केल्या होत्या त्यामुळं कालचं जे रडिटर आहे ते जाऊन तुम्ही रीड करायला पाहिजे नसेल तर आपलं कालचं लेक्चर बघून घ्यायला पाहिजे त्या दृष्टीनं तर आपण याचा अभ्यास करून ठेवू शकतो आणि वारंवार मी काय सांगतो की रेल्वेची एक तर हिस्ट्री राहिलेली आहे आणि भारताला खरं तर भारताची लूट होण्यामध्ये इंग्रजांकडून जे भारताची लूट झाली त्याच्यामध्ये रेल्वेचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे या रेल्वेची हिस्ट्री आपल्याला बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तशा पद्धतीने आपण रेल्वेची एक हिस्ट्री बघून ठेवायला पाहिजे नसेल तर मॉडर्न हिस्ट्रीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस तर तुम्हाला हे रेल्वेची हिस्ट्री बघायचीच आहे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याची गरज नाही पुढे जाऊन आपण बघितलं तर ओपेक कंट्रीज आता काय करते त्याला आपण ओपेक प्लस आता म्हणतोय ऑइल प्रोड्युसिंग जे ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे त्या हा जो एक ग्रुप आहे त्याला ओपेक आपण म्हणतोय हे ओपेक काय करतायत तर जे प्रोडक्शन आहे ऑइलचं ते प्रोडक्शन दोन हजार पर्यंत घटवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचं कारण असं आहे की ऑइलच्या ज्या प्राइसेस आहेत त्या, हो त्या त्याँ 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 कमी होत चाललेल्या आहेत त्यामुळे ऑबियसली हे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत त्याच्यामुळे त्याचा त्यांना खरंतर नुकसान होणार आहे मग ज्यावेळेस त्यांच्या मालाचं ज्यावेळेस एखाद्या आपल्या मालाचं किंमत कमी होत असते त्यावेळेस ऑबियसली आपण डिमांड सप्लायचा खरंतर थेरी वापरत असतो मग हे आता काय करतायत तर सप्लाय कमी करतायत म्हणजे काय होईल सप्लाय कमी झाला तर डिमांड तेवढीच आहे त्यामुळे त्याची जास्त किमतीला सुद्धा लोक ऑइल खरेदी करायला तयार होतील म्हणजेच ज्या कंट्री यांच्याकडून ऑइल घेतात आणि या एअर इंडियावरती त्याचा काय प्रभाव पडेल हे सुद्धा सांगितलं आणि तेच आपल्याला फक्त या एअर मग ते बघूया आपण इथं पहिलं तर वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रुपिंग ऑफ क्रूड ऑइल प्रोड्युसर्स असं म्हटलं गेलं तर जगातले सगळ्यात मोठे ऑइल जे क्रूड ऑइल प्रोडक्शन करणारे कंट्रीचा ग्रुप आहे तो ग्रुप आहे ओपेक प्लस आणि त्यांनी काय ठरवलेलं आहे की दोन हजार चोवीस पर्यंत जी सप्लाय आहे त्याच्यामध्ये कट करायचा म्हणजे सप्लाय कमी करायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे हे अगोदरपासूनच ठरवलं रशिया युक्रेन वॉर जर जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून हे कमी कमी सप्लाय करत तर हे जे सप्लाय कमी आहे तो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तसाच राहील मेंटेन राहील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे इथं आता इंडियाची ज्यावेळेस आपण इंडियाविषयी बोलतो त्यावेळेस इंडिया जो आहे तो रशिया युक्रेन वॉरमध्ये काय झालं की रशियावरती वेस्टर्न कंट्रीजनी काय केलं सँक्शन्स लावायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये रशिया सुद्धा ऑइल क्रूड ऑइल प्रोड्युसर कंट्री आहे आणि रशिया हा वेस्टर्न कंट्रीला सुद्धा क्रूड ऑइल जे आहे ते एक्सपोर्ट करत होता परंतु वेस्टर्न ना क्रूड ऑइल यांच्याकडून खरेदी करणं बंद केलं म्हणजेच रशियावर ते सँक्शन्स लावले आणि कुठलीही कंट्री रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करणार नाही असं ठरवलं म्हणजे ऑइल खरेदी करणार नाही आणि ते कशामुळे सँक्शन लावण्यात हो आलं होतं की रशियाने युक्रेनमध्ये आक्रमण केले ते चालू परंतु याच्यामध्ये इंडियानं काय केलं की इंडियानं उलट काय केलं की रशियाकडून जो इम्पोर्ट ऑइल खरेदी करतो इंडिया त्याचं पर्सेंटेज वाढवलं कारण रशियानं सुद्धा स्वस्तात क्रूड ऑइल देण्याचे तर प्रॉमिस केले आणि त्यामुळं हे जे ओपेकचं एक स्टेप आहे त्याचा इंडियावरती खरं तर परिणाम होत नाहीये कारण रशियाकडून येणारं जे ऑइल आहे त्याची किंमत वरचेवर घासरत घसरतच चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर रशियाला बाकी कुठला कस्टमर पण नाही आहे त्यामुळं ज्या किमतीला आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला सुद्धा रशिया इंडियाला क्रूड ऑइल द्यायला तयार आहे त्याच्यामुळे याचा इंडियावरती परिणाम होणार नाही परंतु बाकी वेस्टर्न कंट्रीज आहेत सेंट्रल एशियन कंट्रीज थोड्या बहुत आहेत त्याचबरोबर बाकी साऊथ अमेरिकन थोड्याशा कंट्रीज आहेत त्यांच्यावरती याचा परिणाम होऊ शकतो आफ्रिकन कंट्रीज आहेत त्यांच्यावरती याचा प्रेम परिणाम तर होऊ शकतो इकडे ऑस्ट्रेलिया वगैरे आहे साऊथ इस्ट एशियन कंट्रीज आहेत पण इंडियावरती खूप कमी परिणाम होईल आणि त्याचं कारण एकच आहे की रशिया युक्रेन वॉर मग ह्या गोष्टी आपल्याला तर समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे या रोटेलच्या माध्यमातून बाकी या रुटलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे जर आपण आकडेवारीचा सरळ सरळ विचार केला तर आकडेवारी बघितली तर दोन हजार बावीसमध्ये जे ऑइल प्राइसेस आहेत ते थर्टी एट परसेंट खरं तर uh, डिक्लाइन झाल्या होत्या आणि त्या जर आपण पुढे गेलो तर त्या परत आणखी डिक्लाइन झालेल्या त्याचा फायदा इंडियाला होतो असं याच्यामध्ये आहे ॲज ऑफ लास्ट वीक्स क्लोज द ॲव्हरेज मंथली प्राइस ऑफ इंडिया क्रूड ऑइल बास्केट हॅड डिक्लाइंड बाय ॲज मच as 38% from its June 2022 जून of ट्वेंटी टू पिक ऑफ डॉलर वन 72.39 झिरो वन बॅरल टू डॉलर टू थर्टी नाईन आता दोन हजार पर्यंत ह्या डिक्लाईन झालेले आहेत त्याच्या अगोदर जवळजवळ ह्या डिक्लाईन कुठपासून कुठपर्यंत झाल्या आपल्याला एकशे सोळा डॉलर्स अगोदर द्यायला लागतात ते पर बॅलर बॅरल आता डॉलर बहात्तर फक्त द्यावं लागतं पर बॅरल म्हणजे थर्टी प्राईस डिक्लाईन झालेले आहे त्या बेटची जे थर्टी एट पर्सेंट क्रूड ऑइल आपल्याला उलट स्वस्त झालेलं आहे रशिया युक्रेयन वॉरमुळे हे इथं लेखकांनी खरंतर आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच खरंतर जे क्रूड ऑइल जगातलं आहे ना ते क्रूड ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीला याचा लॉस पण होतोय कारण टोटल क्रूड ऑइलच्या प्राइसेस खरंतर डिक्लाइन होताना पावस मिळते आणि त्याचा सुद्धा रेट जवळजवळ थर्टी पर्सेंटपेक्षा जास्त आहे आणि तो सुद्धा थर्टी एट पर्सेंटपर्यंत जाऊ शकतो हे सुद्धा आपल्याला समजून घेणं कुठंतरी गरजेचं बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे याच्यामधून आपल्याला अभ्यास याचा करून ठेवायचा पहिलं तर ओपेक प्लस कंट्रीज कोणत्या आहेत ओपेक हा ग्रुप काय याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे आणि त्याचबरोबर इंडिया जो आहे तो रशिया युक्रेन वॉरच्या अगोदर जो क्रूड ऑइलची इम्पोर्ट आहे तो कुठून करत होता रशियाकडून आता केल्यामुळे वेस्टर्न कंट्रीज कशा पद्धत पद्धतीनं इंडियाला क्रिटिसिजम करतायत इंडियावरती एक प्रभाव दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत सुद्धा एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणार सगळ्यात जास्त गरजेचं बाकी या एअरटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे त्यामुळं पुढं जर आपण गेलो तर इथं आपल्याला सायन्सचा पार्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं आपण टेक्स्ट कॉन्टेक्टचा पार्ट बघितला एअरटेलचा पार्ट बघितला तर हा जो आहे तो सायन्स सॉरी टेक्स्ट कॉन्टेक्टच्या पार्टमध्ये आज काय महत्त्वाचं नाही आहे त्यामुळे ते काय डिटेलमध्ये बघत नाही आपण पण याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचे सांगितले सायन्सच्या पेजवरती आपल्याला त्यामुळे ही कॉन्सेप्ट आपल्याला बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे या सायन्सच्या पेजवरती एक खूप महत्त्वाची जे कॉन्सेप्ट आहे ते समजावून सांगितले आणि कॉन्सेप्ट जे आहे ती ऑर्गॅनिक कॉटन्स रिलेटेड कॉन्सेप्ट आहे आता कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा एक सिस्टम आहे ती सिस्टम काय करणार आहे किंवा ऑर्गॅनिक कॉटनचं जे काही फील्ड आहे इंडियामध्ये ते फील्ड रिकग्नाईज करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मुळात हे सगळं केलं कशासाठी जाते तर ऑर्गॅनिक कॉटनच्या नावाखाली खरं तर ऑर्गॅनिक नसलेला कॉटन सुद्धा खपवला जातोय म्हणजे कस्टमरसोबत फ्रॉड होतोय मोठ्या प्रमाणात फ्रॉड केला जातोय मग हा फ्रॉड करण्यास रोखण्यासाठी खऱ्या अर्थाने खूप महत्वाचं पाऊल मानलं जात आता ते कसं काय आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून सॅटेलाइटचा उपयोग करून याच्यामध्ये जे सर्टिफाय फील्ड आहे ऑर्गॅनिक कॉटन ग्रो करण्यासाठी ते खरंतर आयडेंटिफाय केलं जाणार आणि त्याच्यामुळे आपल्याला समजणार आहे की कोणत्या एरियामध्ये ऑर्गॅनिक कॉटन खरंतर ग्रो केला जातो आणि कोणत्या एरियामध्ये ऑर्गॅनिक कॉटन ग्रो केला जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला सहज होणार आहे सेग्रिगेट करणं किंवा ऑर्गॅनिक कॉटन तर कोणत्या एरियामधून येतं आणि कोणत्या एरियामधून खरं तर अनऑर्गॅनिक कॉटन येतं हे खरं तर सेग्रिगेट केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढं जाऊन फायदा काय होऊ शकतो की ऑर्गॅनिक कॉटनच्या नावाखाली जे काही बाकी कॉटनचे प्रकार विकले जातात किंवा फ्रॉड होते तो फ्रॉडसुद्धा आपल्याला रोखता येणार आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं मग डिटेलमध्ये याच्यामध्ये काय काय सिस्टम्स यूज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये युरोपियन स्पेस एजन्सीचे इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचबरोबर ग्लोबल ऑर्गॅनिक टेक्स्टाईल जे स्टँडर्ड आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इन्व्हॉल्मे इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून हे सगळं काम चालणार आहे आणि विशेष करून याच्यामध्ये इंडियामध्ये जे काय ऑर्गॅनिक फील्ड आहे ते खरं तर ट्रॅक केलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळं आपल्याला हे जे काय युरोपियन स्पेस एजन्सी आहे ई एस ए याची माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर गॉट्स ज्याला आपण ग्लोबल ऑरगॅनिक टेक्स्टाईल स्टँडर्ड म्हणतो आता हे गॉट्सचं काय काय काम असतं की ग्लोबली जे ऑर्गॅनिक कॉटन आहे त्याला एक स्टँडर्ड देणं हे खरं तर याचं काम असतं त्यामुळे या गॉड्स विषयीची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आत्ताचा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे याच्याविषयी तर इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे तर याच्यामध्ये सांगितलंय काय की याच्यामध्ये हे सांगितलंय द प्रोजेक्ट्स इज अ कोलॅबरेशन बिटवीन ईएसए जीओटीएस अँड ए आय म्हणजे काय युरोपियन स्पेस एजन्सी त्याचबरोबर ग्लोबल ऑर्गॅनिक टेक्स्टाईल स्टँडर्ड आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्यांच्या खरंतर समूहातून या सगळ्यांच्या एकत्रित एक येऊन खरंतर हे सगळं केलं जाणार आहे या सगळ्यांच्या एकमेकांच्या सहयोगानं इथं सांगितलेलं आहे आणि हे जे ग्लोबल इथं ऑर्गॅनिक जे टेक्स्टाईल स्टँडर्ड आहे याच्याविषयी सांगितलं की याच्यामध्ये कोणकोण सहभाग आहे तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक ट्रेड असोसिएशन आहे यू एस एची त्याचबरोबर इंटरनॅशनल वर्बंट डेर नेचर टेक्स्टर्स आहेत जर्मनीची त्याचबरोबर युपी सी यू केची एक कंपनी आहे जपानची एक आहे हे सगळेजण मिळून तर हे गॉड्स चालवण्याचं काम करत आहेत आणि हे स्टँडर्ड मेंटेन करण्याचं काम आहेत आणि याचा सगळ्यात जास्त फायदा कशाला होणार आहे प्रिव्हेंट फ्रॉड थ्रूआउट द सप्लायचे जे पुरवठ्यामधला म्हणजे पुरवठा ऑर्गेनिक कॉटन म्हणून वेगळ्याच गोष्टीचा केला जातोय हा फ्रॉड रोखण्यासाठी याचा खरंतर उपयोग होणार आहे त्याचबरोबर अंडर ई एस ए म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी बिझनेस ॲप्लिकेशन्स अँड स्पेस सोल्युशन्स प्रोग्राम द इनिशिएटिव्ह विल ट्रेन ए आय मॉडेल टू रीड इ एस ए युरोपियन स्पेस एजन्सी सॅटेलाईट डेटा टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय कॉटन फील्डस इन इंडिया कॉटन फील्डचं क्लासिफाय होणार आहे म्हणजेच काय कुठं ऑर्गेनिक कॉटन पिकवला जातो तो एरिया आणि कुठं ऑर्गेनिक कॉटन सोडून म्हणजे अनऑर्गॅनिक कॉटन खरं तर पिकवला जातो ह्या सगळ्या एरियांचं सेग्रिगेशन होणार आहे म्हणजे विभागीकरण होणार आहे त्याच्यासाठी खरं तर या सॅटेलाईट ए आयचा उपयोग होणार आहे हे आपण खरंतर समजून घेऊ शकतो त्यामुळं ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात राहू द्या याच्याविषयी कसं जरी क्वेश्चन विचारलं तरी आपल्याला तो टॅकल करता येणं गरजेचं आहे इथं खऱ्या अर्थानं आपल्याला एअरटेलचा पार्ट संपतोय सायन्स पेजच्या पार्ट संपवतोय आणि टेक्स्ट कॉन्टेक्टमध्ये आज काय महत्त्वाचं नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही डिटेलमध्ये आज आपण गेलो नाहीये आणि इथून पुढं सुरू होतं म्हणजे त्या आपल्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज रेल्वेज टू सेक्युअर सिग्नलिंग इक्विपमेंट्स विथ डबल लॉक्स याच्यामध्ये आता हा जो अपघात झाला एक तर त्याला कवचचं एक रिझन दिलं होतं की कवच सिस्टम तिथं जर ॲक्टिव्ह असते किंवा चांगल्या पद्धतीनं इन्स्टॉल केली गेली असते तर तो अपघात टळला असता त्याचबरोबर जे काय सिग्नलचा मुद्दा होता ते सिग्नल योग्य प्रकारे काम करत नव्हते त्याच्यामुळे तो अपघात झाला असं पण बोललं जात होतं त्यामुळे रेल्वे अथॉरिटी जे आहे ते आता दोन्ही गोष्टींवरती एक तर आधुनिक टेक्नॉलॉजी कशा पद्धतीनं आपण इन्स्टॉल करू शकतो जेणेकरून जे अपघात आहेत ते थांबतील त्याचबरोबर जे काय सिग्नल आहेत ते सिग्नलमधल्या जे काही एरर्स आहेत त्या सगळ्या खरंतर कमी करण्याचं काम आता रेल्वे अथॉरिटी करते अशा पद्धतीचं खरंतर ही न्यूज आली रेल्वेमधून आपल्याला कशा कशाचा अभ्यास करायचा हे रोटेलमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं पुढे जाऊन जर आपण बघितलं तर पुढे जाऊन मान्सून स्टार्स ता सायक्लोन थ्रेट्स या न्यूजमध्ये सायक्लोन विषयी बोललं जाते सायक्लोन म्हणजे आपला आपण मराठीमध्ये त्याला साधे जॉग्राफिकल लँग्वेजमध्ये चक्रीवादळ असं म्हणतात या सायक्लोनचा परिणाम मान्सूनवरती होऊ शकतो असं बोललं जातं हे सायक्लोन जे आहे ते हो है अरेबियन सीमध्ये हो मा तर हे सायक्लोनचं फॉर्मेशन होतं सायक्लोन येणारा जो मान्सून आहे त्याच्यावरती परिणाम निगेटिव्हली करू शकतो असं तर इंडिया मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं सूचित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता याच्यामधून आपल्याला जॉग्राफीच्या माध्यमातून अभ्यास कस कशाचा करून ठेवायचा तर आपल्याला याच्यात अभ्यास करून ठेवायचा एन सीआरटीमध्ये किंवा स्टेट बोर्डसमध्ये जरी आपण बघितलं तर सायक्लोन फॉर्मेशन चक्रीवादळांची एक्झॅक्टली निर्मिती कशी होत असते ती एक प्रक्रिया दिलेली आहे आणि ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे याच्यावरती प्रिवियस इयरमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलं गेला आहे त्यामुळं सायक्लोन विषयची इन्फॉर्मेशन जे आहे त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होत असतं वगैरे आपल्याला बघून ठेवायचं आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता आहे की मान्सूनची फॉर्मेशन जे आहे त्याची प्रक्रिया जी आहे त्याचं एक स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याला आपण मराठीमध्ये नैरुथिशन वारे म्हणतो त्यानंतर वायव्य वगैरे जे काय वाऱ्यांचे प्रकार मराठीमध्ये आहेत ते आपल्याला माहिती असेल आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने मान्सूनचं फॉर्मेशन होतं परतीचा मान्सून आपण कशाला म्हणतो या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे तरच आपल्याला मान्सूनचं फॉर्मेशन कशा पद्धतीनं होतं मान्सून येतो म्हणजे नेमकं काय होतं जॉग्राफीच्या भाषेमध्ये हे सगळं आपल्याला समजेल याच्यावरती मेन्सला पण क्वेश्चन विचारले गेले प्रीला पण क्वेश्चन विचारले गेले त्यामुळे या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला डिरेक्टली स्टेट बोर्डच्या बुक्स ज्या आहेत त्याच्यामध्ये दिसतं किंवा एनसीएटच्या बुक्समध्ये पण दिलेलं आहे दोन्हीपैकी जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते स्टेट बोर्डचे बुक्स जे आहेत ते रेफर करतात आणि जे इंग्लिश जे आहेत ते एन सी आय टी यूज करतात त्यामुळे दोन्ही बुक्समध्ये तुम्हाला हे सापडतात बाकी म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे आय एम डी विषयी इन्फॉर्मेशन तर तुम्हाला अगोदरच बघायला सांगितले मी अगोदरच्या अनेक पेपरमध्ये पुढची न्यूज आहे इफेक्टिव्ह मेजर्स बाय डेल्ली गव्हर्नमेंट हॅव कॉज रिडक्शन इन पोल्युशन लेवल्स सेज सी एम सी एम केजरीवाल इथं म्हणत की दिल्लीमधले पोल्युशन लेवल जे आहे ती दोन हजार अकरा बाराचं कंपॅरिझन जर आपण केलं किंवा दोन हजार तेराच्या अगोदर जर वर्षांसोबत कम्पॅरिझन केलं तर ले ले। के ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे इथं काय सांगितलं की थर्टी पर्सेंट रिडक्शन इन एअर पोल्युशन ओव्हर पास्ट सिक्स इयर्स गेल्या सहा वर्षांपासून जर आतापर्यंत आपण बघितलं तर तीस टक्के हवा प्रदूषण कमी झालेलं आहे असं इथं खरं तर पी एमनं घोषणा केलेली आपल्याला पाहायला मिळते मग आता या सगळ्या पॉलिटिकल जरी गोष्टी असल्या तर आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून याच्यातून काय पॉईंट घ्यायचं आपल्याला तर इन्वॉरमेंटच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाची न्यूज आहे त्याच्यामध्ये पहिलं तर पोल्युशन कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो तर त्याच्यामध्ये एक तर आपण झाडे खूप मोठ्या प्रमाणात लावू शकतो जे की दिल्ली गव्हर्नमेंटने केलेलं त्यांनी हायलाइट केलेलं बाकी मग आणखी एअर पोल्युशन कमी करण्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो कार्बन एमेशन कमी करू शकतो जे इंडस्ट्रीयल एरियाज आहेत त्यांच्यावरती काय रुल्स अँड रेग्युलेशन्स लावू शकतो जेणे जेणेकरून त्यांनी हवा प्रदूषण कमी करावं पाणी प्रदूषण कमी करावं हे सगळे जे रिझन आहे ते कमीत कमी पाच पॉईंट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे जे पॉइंट्स असे आपल्याला सांगतात की आपण अशा पद्धतीनं तर एअर पोल्युशन कमी करू शकतो किंवा तर इन्वॉरमेंट जे पोल्युट होतंय ते पोल्युशन आपण कमी करू शकतो या न्यूजमधून आपल्याला याचा तर अभ्यास करू करून ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे त्याचबरोबर पोल्युशनचे प्रकार काय आहेत बाबा हवा प्रदूषण आहे त्यानंतर जलप्रदूषण आहे मग असे जे काही प्रदूषणाचे प्रकार आहेत ज्याच्यामुळे काय होतं की इन्वॉरमेंट खरं तर टोटली पोल्यूट होत असते मग ते काय आहे त्याचे मग त्याचे रिझन काय काय आहे ते कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे तर आपण बघतोय परंतु त्याचे रिझन काय काय आहे ते रिझन समजलं तर आपल्याला समजू शकतं की आपण टॅकल करू शकतो कसं करू शकतो ते, ते आपण कंट्रोल कसं करू शकतो ते मग ते सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे त्या अनुषंगाने ही न्यूज सगळ्यात जास्त महत्वाची असं मी म्हणेन पुढची न्यूज जी आहे ती भीमा कोरेगावशी हो रिलेटेड खरंतर ही न्यूज आहे या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे कोण अक्युज आहे त्यांच्यावरती काय कारवाई झाली सहा वर्ष झालं त्यांचा मग जो काय विटनेस आहे तो सादर केला गेला नाही किंवा एफ चार्जशीट जे आहे चार्जशीट फाईल गेली नाही अशा अनेक प्रकारच्या न्यूज येत असतात परंतु याच्यातून आपल्याला एकच शिकायचं आहे की भीमा कोरेगाव जो आहे ना तो एक हिस्टॉरिकल इव्हेंट आहे आणि त्याचं एक ऐतिहासिक महत्व आहे त्यामुळं याच्या याचा जो काही इरा आहे ना तो इरा आपल्याला माहिती असायला पाहिजे याचा एक इतिहास आहे तो इतिहास आपल्याला माहिती असायला पाहिजे जेणेकरून याच्याशी रिलेटेड रे आसपासचा कुठला क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हा ह्या प्रकार नेमका इरामधला होता या कालखंडातला होता मग त्या कालखंडामध्ये आणखी काय काय गोष्टी घडत होत्या त्या इतिहासामध्ये जाऊन आपण बघायला पाहिजे कधी कधी आयोग काय करतं की जो कॉन्ट्रवर्शियल मुद्दा आहे तो भीमा कोरेगावचा मुद्दा आहे मग भीमा कोरेगाववरती डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला तर त्या कालखंडामधला दुसरा कुठला तरी क्वेश्चन विचारू शकतो त्या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो त्यामुळे आपल्याला हा कालखंड माहिती असेल तर आपण ते अटॅच करू शकतो की त्या कालखंडामध्ये हिस्ट्रीमध्ये काय काय घडत होतं मग त्या अनुषंगाने आपण खरं तर याचा अभ्यास करून ठेवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये महाराष्ट्र एमपीएससीच्या दृष्टीतून हा जो भीमा कोरेगावचा मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे पुढं आपण बघितलं तर पुढं काय झालेलं आहे एक खरं तर एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला तर एक सन्न करणारी गोष्ट काय आहे की आपल्यामध्ये जातीवाद आहे की कुणाला तर तुच्च लेखलं जाते आणि कुणाला तर उच्च लेखलं जाते आणि या दोघांमध्ये इक्वेलिटी यावी याच्यामध्ये याच्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये सुद्धा खूप खर तर मजबूत प्रोविजन्स केले गेलेत पण ग्राउंड लेव्हलला जर मेंटॅलिटी लोकांची आपण बघितली तर मेंटॅलिटी अजून तशीच आहे म्हणजेच काय तर कायद्यामध्ये आपण सुधारणा करू शकलोय पण लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये सुधारणा करू शकलो नाही सोशल इम्पॅक्ट खरं तर आणू शकलो नाही आणि आँ तसाच प्रकार कुठेतरी इथं न्यूजमध्ये आपल्याला पाहावं मिळत की विलेजर्स कट दलित मॅन्स थम आफ्टर हिज नेफ्यू पिक्स अप क्रिकेट बॉल म्हणजे इथं हे सांगितले एका दलिताच्या मुलानं तर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा बॉल हातामध्ये घेतला आणि तो बॉल खरंतर थ्रो केला किंवा हातामध्ये घेतला म्हणून खरंतर इथं एक माणूस त्याच्याच फॅमिलीतला आहे आणि त्याचा नेफ्यू आहे हा मुलगा ज्यानं तो बॉल घेतला होता म्हणून त्या खरं तर व्यक्तीचं म्हणजे तुमच्या घरातल्या मुलांना आमचा बॉल कसा काही घेतला तुम्ही दलित असताना सुद्धा या मानसिकतेमधून खरंतर त्या व्यक्तीचा अंगठा कापून टाकलेला आपल्याला पाहावं सांगतं म्हणजे हे कुठंतरी कुठून येतं की जाती व्यवस्थेमधून येते आणि एकमेकांबद्दल जातीमुळे जो द्वेष निर्माण झालेला त्याच्यातून येते मग आपल्याला सोशलॉजीच्या दृष्टीतून हे खूप जास्त महत्वाचं आहे की हे जे काय जाती व्यवस्था आहे कास्ट सिस्टम त्याचा आपल्याला एक अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे जीएस फर्स्टमध्ये युपीएस मध्ये जर तुम्ही गेला तर जीएस फर्स्टमध्ये आपल्याला सोसायटी हा सब्जेक्ट आहे सोशलॉजी हा सब्जेक्ट आहे सोशलॉजी पाच पॉइंट आहेत आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे सोसायटी समाज समजत असताना समाज समजत असताना त्याचा एक पायाभूत एक स्ट्रक्चर आहे आणि ते पायाभूत स्ट्रक्चरमध्ये काय येतं तर जाती व्यवस्था येते जातीच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन आहे रंगाच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन आहे बर्थ प्लेसच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन आहे अशा आणि तर धर्माच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन आहे अशा सगळ्या खरं तर स्टिग्मामधून आपला समाज बनलेला आहे मग हे स्टिग्मा जे आहेत ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजण्याच्या अगोदर हे स्टिग्मा का आहेत त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हे कशामुळं आहेत हे सगळं समजावून घेणं गरजेचं आहे तर आपण त्याच्यावरती खरं तर काम करू शकतो त्यामुळं ही न्यूज तर महत्वाची सोशलॉजीच्या दृष्टीतून त्यामुळे ती खरं तर न्यूज आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि अशा गोष्टी आपल्या आधुनिक भारत ज्याला आपण म्हणतो सुपर पॉवर बनणारा भारत ज्याला आपण म्हणतो लार्ज इकॉनॉमी होणारा भारत ज्याला आपण म्हणतो त्या भारतामध्ये दोन हजार तेवीस या वर्षामध्ये होत आहेत हे सुद्धा एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला शॉक करण्यासारखं आहे त्यामुळे ही जी न्यूज आहे ती डिरेक्टली अशा पद्धतीच्या न्यूज तुम्ही रायटिंग मध्ये सुद्धा उदाहरण म्हणून वापरू शकता त्यामुळे सुद्धा ही न्यूज महत्वाची असं आपण म्हणू शकतो पुढं जर आपण बघितलं तर इथं जे कलक्कट टायगर रिझर्व आहे कलक्कट टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलेला आहे आता इथं महत्त्वाचं बोललं कशाविषयी जाते तो या न्यूजमध्ये पहिलं तर सगळ्यात महत्त्व कलक्कट टायगर रिझर्व्हचा उल्लेख आलेला आहे त्यामुळे या कलक्कट टायगर विषयी टायगर रिझर्व विषयी आपल्याला माहिती असायला पाहिजे आता हा जो इमेज मध्ये तुम्हाला हत् दिसतोय तो तस्करांनी पकडला होता तस्करी करण्यासाठी तो पुन्हा एकदा रिकॅप्चर करण्यात आलेला अथॉरिटीकडून आणि त्याला आता हलवण्यात येते कलक्कट टायगर रिझर्व्ह मध्ये त्याच्या सेक्युरिटीसाठी पण हा जो प्राण्यांची तस्करी आहे किंवा हातींचे जे दात असतात त्याची तस्करी आहे किंवा विविध प्राण्यांना मारलं जातं औषध एखादं बनवण्यासाठी हे जे काही स्टिग्मा आहेत आपल्या समाजामध्ये त्याच्यामुळे काय होतं की बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण होतो मग ते बायोडायव्हर्सिटीच्या खरंतर उद्देशातून आपल्याला इन्व्हॉर्मेंटच्या उद्देशातून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की एक फॉरेस्टमधली जे काय तस्करी होत असते ते तस्करीचे प्रकार का धोकादायक आहेत मग वनस्पतींची तस्करी असू द्या प्राण्यांची तस्कृत असू द्या किंवा प्राण्यांच्या एखाद्या अवयवाची तस्करी असू द्या हे जे प्रकार आहेत हे थोडेसे आपल्याला माहिती असायला पाहिजे एक्झाम्पल म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर इथं या जो हा जो हत्या आहे त्याला कलक्कट टायगर रिझर्व्ह मध्ये हलवलं जाते म्हणून आपल्याला कलक्कट टायगर रिझर्वची इन्फॉर्मेशन असायला पाहिजे हा कुठं खरं तर आहे नॅशनल पार्क आहे की कशा पद्धतीचं स्वरूप त्याला दिलेलं आहे आणि जे हत्ती आहेत ते साऊथ इंडियामध्ये आढळतात बऱ्या प्रमाणात मग तिथंच का आढळतात त्याचं काय कारण आहे फॉरेस्ट एरिया जास्त कुठल्या ठिकाणी आहे मग हत्तींच्या सेक्युरिटीसाठी से आपण कोणतं अशा पद्धतीचं रिझर्व्ह बनवलेलं आहे का ते सगळं आपल्याला माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं या निवडच्या अंतर्गत बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही पुढं जर आपण बघितलं तर पुढं इथं आपल्याला पाहावंच मिळतं याच्यामध्ये एन आय आर एफची रँकिंग आलेली आहे त्याला आपण द नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणतो त्याच्यामध्ये फर्स्ट रँक जे आहे ती मद्रास आय आय टी मद्रास जे आहे त्या मद्रासला मिळालेलं आहे त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलुरूला सेकंड रँक मिळालेले आणि जर टेन्थ रँक आपण बघितले तर जवाहरलाल नेहरू जे जे एन यू आपण म्हणतो जे एन यू वारंवार कॉन्ट्राव्हर्सियल खरं तर युनिव्हर्सिटी राहिलेले खूप विद्यार्थी जे आहेत ते पोटेस्ट वारंवार करताना पाहायला मिळतात परंतु जे एन यूला टेन्थ रँक याच्यामध्ये मिळालेले जे की जे एन यू पुन्हा एकदा जे एन यू ने सिद्ध केलेले की त्यांचं स्टँडर्ड कशा पद्धतीचं याने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्यूज पत्रमध्ये पण पाहायला मिळालं पहिल्या ॲटलिस्ट ह्या ज्या दहा युनिव्हर्सिटीज आहेत विशेष करून टेक्निकल युनिव्हर्सिटीज येतात सायन्सच्या रिलेटेड युनिव्हर्सिटीज येतात त्या माहिती असायला पाहिजे की एन आय जी आर एफ आहे हे नेमकं काय त्याची इन्फॉर्मेशन असल्या पाहिजे आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला ही जी रँकिंग आहे ती रँकिंग माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं की ही जी रँकिंग युनिव्हर्सिटीचं ना वेगवेगळ्या दिली जाते ती कोणत्या बेसिसवरती दिली जाते त्याच्यामध्ये काय काय खरं तर परिमाणं बघितले जातात की हे गुण या युनिव्हर्सिटीमध्ये आहेत त्यामुळे त्या युनिव्हर्सिटीला ती रँक दिली जाते ते गुण आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोणत्या गुणांच्या आधारावरती हे रँकिंग तर डिफाईड केली जाते पुढे जर आपण बघितलं तर नाटो सॉरी जी ट्वेंटी विषय बोललं जाते जी ट्वेंटी मध्ये आता जो रेल्वे अपघात झालेला आहे त्याच्याविषयी तर डिस्कशन केलं जाईल की कशा पद्धतीने आपण जी वाहतूक आहे ती सुरक्षित करू शकतोय त्याचबरोबर एअर जे वाहतूक आहे ती कशा पद्धतीने सुरक्षित करू शकतोय त्याचबरोबर जी ट्वेंटी रिलेटेड आणखी एक न्यूज आलेले पाहते म्हणजे एकंदरीत आपल्याला काय करायचं आहे की जी ट्वेंटी विषयची सगळी इन्फॉर्मेशन काढून ठेवायचे त्याच्यामध्ये इंडियाच्या प्रायोरिटीज काय काय असतील ते आपल्याला बघून ठेवायचे आणि जी ट्वेंटीचं लेक्चर जे आहे ते ऑलरेडी मी अपलोड करून ठेवलेलं आहे त्याची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईल जे करंट बेस्ड इशू नावाची हो आपली प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल त्या करंट बेस्ड इशू नावाच्या हो प्लेलिस्टमध्ये मी खरंतर ते अपलोड करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी अपलोड करून ते ठेवलेलं आहे शेअर करून ठेवलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते जी ट्वेंटीचं लेक्चर बघितलं नाही ते लेक्चर बघून घ्या जेणेकरून जी ट्वेंटीची सगळी इन्फॉर्मेशन अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून घेते बाकी एअर मधून घेण्यासारखं असं इम्पॉर्टंट काही नाही आहे बाकी जे लेक्चरमध्ये मी समजवलेले ले। सगळी इन्फॉर्मेशन जी ट्वेंटी समजावलेली आहे त्यामुळे इथं डिस्कस करण्यात काही त्याचा पॉईंट नाही पुढे आपण गेलो तर टू इयर्स ओल्ड पॅलेस्टाईन शॉट शॉर्ट बाय इस्रायली ट्रुप्स इन वेस्ट बँक डायव्स आता इस्रायलचा ज्या ज्या वेळेस विचार येतो ना त्या त्यावेळेस आपल्याला पॅलेस्टाईन इस्रायल कॉन्फ्लिक्ट समोर येतो आणि त्याच्यामध्ये आता इथंच बोललं जातंय की इस्रायली जे ऑफिसर्स आहेत इस्रायली जे फोर्स आहे त्यांच्याकडून एका दोन वर्षाच्या मुला मुलाला तर इजा झाली आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झालेला असं बोललं जातं म्हणजेच या दोन वर्षाच्या मुलाला त्यांच्याकडून गोळी लागलेली असं बोललं ला जातं आता इथं जर बेसिक गोष्ट यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट का चालू आहे हे जर समजायचं झालं तर आपल्याला सेकंड वर्ल्ड वॉर माहिती आहे त्याच्यामध्ये ज्यू लोकांचा लोकां दोष हिटलरने केला होता आणि ज्यू लोकांना बऱ्यापैकी मारण्यात आलं होतं त्याच्यामध्ये क्रूर क्रूर क्रूरता करून खरं तर त्यांचा हाल हाल करून हिटलरने त्यांना मारलं होतं मग हे जे ज्यू लोक आहेत ना या ज्यू लोकांनीच तर हा इस्रायल देश बनवले इस्रायल जो आहे तो टोटल जू लोकांचा देश आहे पण हा अगोदर जू लोकांचा होता होता का तर असं विचारलं तर, तर थोड़े -थोड़े, तो अगोदर जू लोकांचा नव्हता एकोणीशे सत्तर मध्ये बघितलं तर इथे सगळे पॅलेस्टाईनियन लोक राहत होते एकोणीसशे मध्ये बघितले तर एकोणीसशे मध्ये थोडे थोडे हे जे ग्रीन मध्ये तुम्हाला दिसते या थोड्या थोड्या एरियामध्ये जू लोकांनी इथं तर स्थलांतर व्हायला सुरुवात केली होती आणि या जू लोक बऱ्यापैकी जर्मनीमध्ये राहत होते अगोदर परंतु हिटलरच्या द्वेषाला खर तर यांना सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये बऱ्याच जो लोकांना हिटलरना खर तर तिथं म्हणजे मारून टाकण्यात आले हिटलरकडून त्यांची हत्या करण्यात आली बऱ्याच लोकांची त्याच्या बऱ्याच कहाण्या वर्ल्ड वॉर सेकंड नंतर आपल्याला समोर आलेल्या पाहावास मिळाल्या होत्या की किती क्रूरतेने हिटलर त्यांना मारत मग हे जे जू लोक आहेत यांचा वेगळा असा देश कोणता नव्हता की त्यांच्या आयडेंटिटीचा हा माझा देश आहे असं म्हणण्यासाठी त्यामुळे जगातल्या कुठल्याच कंट्रीमध्ये बऱ्यापैकी त्यांना आपुलकीचं स्थान मिळत नव्हतं त्यामुळे खरं तर त्यांनी इथं पॅलेस्टाईनमध्ये एक स्वतःची कंट्री बनवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये हळूहळू एक व्यापारी बनून ते तिथं जातात जसं की इंग्रज आपल्याकडे आले होते त्यानंतर मग इथं एकोणीसशे मध्ये बघितलं तर थोडी इथं थोडीशी वस्ती त्यांची आपल्याला इथं पाहायला मिळते कलर चेंज करून दाखवत तुम्हाला त्यानंतर आपण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये किती फरक पडतोय एका वर्षामध्ये पॅलेस्टेनियन लोक जे आहेत ते फक्त या येल्लो पार्टमध्ये खरंतर राहतात आणि बाकी सगळा जो ग्रीन पार्ट आहे त्या सगळ्या ग्रीन पार्टमध्ये आपल्याला कोण पाहावेस मिळते सगळ्या ग्रीन पार्टमध्ये आपल्याला ज्यू लोक पाहावेस मिळते त्यांना इस्रायल आपण म्हणतो आणि त्यानंतर पुढं पुढं जे आहे ते इस्रायलचं जे क्षेत्र आहे ते वाढत जातं आणि पॅलेस्टिनियन लोक जे आहेत काही देश सोडून जातात काही लोकांची खरंतर हत्या होते वगैरे हो वगैरे अनेक कहाणी आहेत याच्यासिटी आणि पुढं जसजसं आपण नाईनटीन फिफ्टी सिक्समध्ये जातोय दोन हजार बारामध्ये तर पॅलेस्टिनियन लोक जे आहेत ते तो खूप मोठ कमी प्रमाणात इथं राहिलेले आता या एरियामध्ये मध्ये जसं इंडियावरती ब्रिटिशांचं राज्य होतं तसं ब्रिटिशांचं इथं पण राज्य होतं पण ब्रिटिश काय करतात इथं ज्यू लोकांचं ज्यावेळेस ज्यू लोकांचं आणि पॅलेस्टानियन लोकांचं डिव्हायडेशन करतात ना त्यावेळेस अशा पद्धतीनं इथं एक पॅलेस्टायनियन लोकांना एरिया देतात मधलाच त्यानंतर इथला मधलाच एक एरिया देतात इथे एक एरिया देतात आणि बाकीचा एरिया जो आहे तो खरं तर ज्यू लोकांचा असं ठरवण्यात येतं म्हणजे एक प्रॉपर डिवायडेशन इथं त्यांनी केलं नाही आहे मधीच लोक आहेत परत त्याच्यानंतर मध्येच जो लोक आहेत त्याच्यानंतर मध्येच पॅलेस्टाइनियन लोक आहेत त्यामुळं सुद्धा खऱ्या अर्थानं इथं दोन कंट्रीमध्ये एक प्रॉपर डिवाइड झालेलं नाही आहे त्यामुळं खरं तर कॉन्फ्लिक्ट वाढत गेलेला आहे तो सुद्धा एक कॉन्फ्लिक्ट आहे त्याचबरोबर हे जे पॅलेस्टाइनियन लोक आहेत ना हे टोटल जो कंट्री आहे ती पॅलेस्टाईन आहे आणि तो टोटल कंट्रीवरती फक्त पॅलेस्टानियन लोकांचा अधिकार आहे असं मानते परंतु इस्रायल जो आहे तो इस्रायल म्हणजे जो लोकांचा देश जो इस्रायल त्यांनी स्थापन केलेला आहे तो फक्त इस्रायल आहे आणि इस्रायल लोकांचा आहे अशाच आयडियोलॉजीला फॉलो करते त्यामुळं पॅलेस्टानियन लोकांची संख्या जी आहे वरच्यावर इथं कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते कमी होताना पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार त्या स्थानिक लोकांमध्ये आणि इस्रायली आर्मीमध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू असतोय त्यामुळं कधी कधी गोळीबार सुद्धा होतो त्याच्यामध्ये अनेक लोक मारले सुद्धा जातात आणि ते बऱ्यापैकी मारले जाणारे लोक जे असतात ते पॅलेस्टानियन लोक असतात त्यामुळं हा जो प्रकार आहे तो आपल्याला समजावून घेणं कुठंतरी गरजेचं आहे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टन असं काही ना नाही आहे इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट काय हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडक्यात मी हे समजावून सांगितलेलं आहे पुढं आपण गेलो तर ओपेकचा इथं उल्लेख आलेला आहे मग विषयी काय इन्फॉर्मेशन घ्यायची आणि त्यांनी काय आता डिसिजन घेतलेलं आहे हे सगळं आपण एअरुटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे त्यामुळे पुन्हा हे न्यूज डिस्कस करण्यात काय पॉईंट नाही याच्यास रिलेटेड जे काय डिस्क अभ्यास आपल्याला करून ठेवायचं हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदूचा डिस्कशन खरं तर मी समाप्त करतो अशा आहे आजचा द हिंदू मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं नसेल तर प्लीज जॉईन करून घ्या जेणेकरून जे काही पीडीएफ आहेत नोट्स वगैरे आहेत त्या तुम्हाला जीमध्ये त्या अवेलेबल होतील बाकी जो काही गायडन्स वगैरे मी करत असतो एनसर प्रॅक्टिस आहे त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ घेताय जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल टेलिग्राम चॅनल तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या पडते रहो आगे बढते रहो की प्लनिंग की मूव्हिंग फॉरवर्ड या तत्वावरती आपण हे सगळं मराठी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं आहे जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोजेशन करू शकेन आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेन आणि त्यांना पण याचा फायदा होऊ शकेल सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो भेटू आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर जय हिंद